महाभारतातल्या श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना एक दक्षता घ्यावी लागते सामान्यपणे कृष्णाची व्यक्तिरेखा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे केवळ भाविकांमध्येच नव्हे तर इतर रसिकांमध्ये सुद्धा ही व्यक्तिरेखा अत्यंत लाडकी मानली जाते याचं कारण कृष्णाच्या विभूतिमत्वाला अनेक आकर्षक पैलू आहेत राम आणि कृष्ण या दोन व्यक्तिरेखांचा जितका प्रभाव या भारतीय राष्ट्रावर आहे आणि त्यातल्या सर्वसामान्य जनमानसावर आहे महाकाव्यातल्या किंवा काव्यातल्या कुठल्याही व्यक्तीचा एवढा मोठा प्रभाव आपल्याला दाखवता येणार नाही राम आणि कृष्णाने सर्वसामान्य माणसाचं वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन व्यापून टाकलेलं आहे असं आपल्याला दिसेल लहानपणापासून संस्कार या दोघांच्या चरित्रातल्या कथांचे होतात आणि माणसांचं पिंड पोषण होत जातं असं आपल्याला दिसेल राम हा वाल्मिकीच्या रामायणाचा नायक आणि कृष्ण हा भगवान व्यासांच्या महाभारताचा नायक हे दोघे जण नायक आहेत परंतु दोघांमध्ये फरक आहे या दोघांची आपण ईश्वर पदावर अधिष्ठापना करून ठेवलेली आहे आणि या दोघांची ही भक्ती तुमच्या माझ्या उद्धाराकरता किंवा या जीवन जन्माचं सार्थक करण्याकरता आपण अत्यंत आवश्यक मानलेली आहे दोघांमध्ये फरक असा है कि प्रभु है। है। आहे की प्रभू रामचंद्र हा अयोध्याकांडापासून तो युद्धकांडाच्या अखेरपर्यंत स्वतःला मनुष्य मानतो आत्मानम मानुषम म्हणणे रामम दशरथात रामचंद्राच्या हातून झालेली जी असामान्य वीरकृत्य आहेत ती सर्वसामान्य मानुष पातळीवरची नाही आहेत अतिमानुष पातळीवरची आहेत रामचंद्राने केलेला रावणाचा पराभव रामचंद्राने केलेला वालीचा पराभव किंवा वालीचा वध रामचंद्राने एकूण राज्यलोभापासून अलिप्त राखण्यात स्वतःला दा दाखवलेलं मनाचं अतुल अशा रीतीचं धैर्य रामचंद्राने केलेला सीतेचा त्याग सीतेचा त्याग हे सुद्धा रामचंद्राचं एक अतिमानुष कर्तृत्व आहे असं मी मानतो याचं कारण सीता ही रामचंद्राची एकमेव पत्नी होती आणि ती त्यांना प्राणापेक्षाही प्रिय होती या सर्व गोष्टी मनुष्यतेच्या पातळीवरच्या नाहीत देवत्वाच्या पातळीवरच्या आहेत पण देवत्वाच्या पातळीवरच्या गोष्टी करू शकणारा राम स्वतःला अखंड मनुष्य म्हणवतो आणि महाभारतातल्या कृष्णाच्या हातून घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ते बहुवंशी मानवी पातळीवरच्या गोष्टी आहेत तुमच्या माझ्यासारख्यांना करता याव्यात किंवा निदान करता येतील असा आत्मविश्वास उत्पन्न व्हावा अशा गोष्टी कृष्णाच्या हातून झालेल्या आहेत तो कृष्ण स्वतःला अखंड परमेश्वर मानतो आहे परमेश्वराचा अवतार मानतो आहे पूर्ण महाभारतभर कृष्णाला स्वतःच्या ईश्वरत्वाची जाणीव आहे आणि स्वतःला जाणीव असण्यावर तो समाधान नाही तुम्हाला सुद्धा ती जाणीव असावी असा त्याचा आग्रह आहे आणि त्यानुसार तो वेळोवेळी प्रतिपादन करत आलेला आहे महाभारताच्या भीष्म पर्वांच्या अंतर्गत असणारी जी भगवद्गीता आपल्या सर्वांना परिचित आहे त्या भगवद्गीतेतले कृष्णाचे उद्गार जरी आपण आठवले तर आपल्याला असं लक्षात येईल की तो स्वतःला परमेश्वर मानतो परमेश्वराचा अवतार मानतो आणि तुम्ही तसं मानावा अस त्याचा आग्रह असतो यदा यदा ही अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे युगे अशी त्याची स्वतःबद्दलची धारणा आहे जेव्हा धर्म हा लयाला जातो आणि अधर्माचं उत्कर्ष होतो त्यावाला सज्जनांचं परित्रण करण्याकरिता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता मी वेळोवेळी पृथ्वीवर अवतार धारण करतो असं कृष्णाने आश्वासन दिलेलं आहे ते स्वतःच्या ईश्वरत्वाचा भान जाग असल्यामुळेच ज्याच्या हातून मानुष्य पातळीवरची कृत्य झालीत तो स्वतःला ईश्वर मानतो ज्याच्या हातून ईश्वरत्वाच्या पातळीवरची कृत्य झालीत तो स्वतःला माणूस मानतो असा या दोघांमधला फरक आहे आपण असं बोलताना बोलतो की रामचंद्र हे अधिक तत्वनिष्ठ होते रामचंद्र हे सत्यनिष्ठ होते सत्य हा रामराज्याचा फार मोठा कणा होता असं आपण म्हणतो त्यावेळेला आपण हे लक्षात घेत नाही की वैदिक काळालगतचा उपनिषद काळाला लागून असणारा काळ म्हणजे रामायणाचा काळ होता रामायणाच्या काळानंतर पस्तीस पिढ्याने जर महाभारताचा काळ आला असेल तर महाभारताच्या काळापर्यंत समाजव्यवस्था उत्तरोत्तर अधिकाधिक संकुल होत गेली अधिकाधिक गुंतागुंतीची व्यामिश्र होत गेली आणि त्यामुळे राज्याचा जसजसा विस्तार होत गेला राज्यकल्पनेचा जसजसा विकास होत गेला आणि एकूण समाजाच्या आणि राष्ट्राच्या संधारणेसाठी राज्यकल्पनेचा वापर करण्याची जास्तीत जास्त प्रवृत्ती बळावत गेली त्याच वेळेला राज्यकल्पनेसाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांची नवी अशी एक दृष्टी अस्तित्वात येत गेली त्यामुळे रामायण काळामध्ये राज्यकल्पनेचं जे दर्शन घडतं त्यापेक्षा महाभारत काळामध्ये राज्यकल्पनेचं दर्शन वेगळं घडतं त्यामुळेच रामाच्या आणि श्रीकृष्णाच्या या दोघांच्याही विचारांमध्ये आणि कार्यांमध्ये फरक पडतो असं बोललं जातं की रामचंद्र हे आदर्शवादी होते आणि कृष्ण हे व्यवहारवादी होते हे खरंच आहे परंतु रामचंद्राचा काळच मुली आदर्शवादाचा काळ होता याचं कारण मानवतेला काहीतरी उच्चतम अशा रीतीची जीवनमूल्य दाखवण्याची त्यांची जबाबदारी होती कृष्णाच्या काळामध्ये आपण हळूहळू अधिकाधिक गुंतागुंतीच्या जीवनामध्ये शिरल्यामुळे आपोआपच आदर्शवादाला थोडंसं बाजूला ठेवून व्यवहारवादाचा आपल्याला स्वीकार करावा लागला म्हणून कृष्णाने अशा एका राजनीतीचा आदर्श आपल्यासमोर ठेवला की संपूर्ण समाजाच्या उन्नयनासाठी आवश्यक असणाऱ्या सत्तेची जर आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोगता जाणून घ्यायची असेल तर सत्तेसाठी आवश्यक असणारी मूल्यसरणी आपल्याला वेगळी स्वीकारावी वे लागेल त्यामुळे राम स्वीकार्य आहे की कृष्ण स्वीकार्य आहे हे आपल्यासमोरचे दोन्ही मुद्दे गैरलागू आहेत सुरुवातीच्या काळामध्ये राम हा स्वीकार्य वाटतो आणि राहील सनातन काळासाठी राम स्वीकार्य राहील पण राज्य व्यवहारासाठी रामाचा स्वीकार हा पेळण्याजोगा नाही हे लक्षात आल्यामुळे कृष्णाच्या राजनीतीचा स्वीकार आपल्याला करावा लागेल कृष्णाने राज्य हे स्वत उपभोगाकरता कधीच मानलं नाही त्यामुळं श्री श्रीकृष्ण हे सत्तेपासून रामचंद्राप्रमाणे सदैव अलिप्त राहिलेत सत्तेचा उपयोग धर्मराज्याच्या संस्थापनासाठी आणि धर्मराज्याच्या संगोपनासाठी आणि वर्धनासाठी करण्याचा त्यांचं ब्रीद होतं त्यानुसार हे करण्याची शक्यता ज्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांना लपलेली दिसली त्या पांडवांना त्याने हात दिला असं आपल्या लक्षात येईल रामायणकालीन राजनीतीने कालांतराने घेतलेलं वलन म्हणजे महाभारत आहे असं आपल्याला दिसेल महाभारताचा रामचंद्र राम रा, महाभारतामध्ये रामचंद्राचा एक प्रतिनिधी आहे दे युधिष्ठिर हा म्हणजे रामचंद्राचा पूर्वकालीन प्रतिनिधी किंबहुना पूर्वकालीन रामचंद्राचा प्रतिनिधी हा युधिष्ठिर आहे आणि उत्तरकालीन रामचंद्राचं प्रतिबिंब आपल्याला श्रीकृष्णाच्या राजनीतीमध्ये पडलेलं दिसतं रामायण काळामध्येच वाली प्रकरणानंतर रामायणकालीन राजनीतीचं तोंड हे हळूहळू बदलू लागलं होतं असं आपल्या लक्षात येईल त्यामुळे आदर्श आणि व्यवहारी याचा असा वेगळा विचार न करता रामायणकालीन राजनीतीनंच घेतलेलं ते स्वरूप आहे किंवा ते वळण आहे असं आपल्याला मानावं लागेल कदाचित असंही म्हणता येईल आपल्याला की जर कृष्णाने रामायणामध्ये जन्म घेतला असता तर आदर्श राज्यकल्पना आपल्यासमोर रूढ झाल्या असत्या आणि रामचंद्रांनी महाभारतामध्ये जन्म घेतला असता तर राजकीय व्यवहारवादाचं जे शहाणपण आहे ते शहाणपण त्याच्या अवतार कार्यातून आपल्याला स्पष्ट झालं असतं दोघांमधले फरक अजून आहेत तो तुम्हाला सहज लक्षात येण्यासारखा आहे राम हे मानवी जीवन मूल्यांच्या आचरणाच्या बाबतीतलं एक आदर्श आश्तीचं पात्र आहे आणि कृष्ण उच्च अशतीचे नैतिक मूल्य आणि व्यवहार वाद याचा समन्वय साधणार असं पात्र आहे असं आपल्या लक्षात येईल कृष्णाचा व्यवहारवाद सुद्धा अत्यंत प्रखर आहे केवळ आदर्शाच्या नादी लागून आपलं चालणार नाही हे कृष्णाने महाभारतामध्ये ओळखलंय त्याच्यामुळं अखंड पांडवांचं पांडवांची पाठराखण करत असताना सुद्धा कृष्णाने स्वतःच्या व्यवहार्य दृष्टीचं भान सोडलेलं नाहीये हा त्या दोघांमधला अजून एक फरक आहे दुसरे लौकिक फरक तर तुम्हाला माहिती आहे ते सांगण्याची गरज नाही राम एक पत्नी व्रताचा पुरस्कर्ता होता आणि कृष्णाला सोळा हजार एकशे आठ स्त्रिया होत्या राम हा कडकडीत आपल्या ग्रस्थाश्रमाचं काटेकोरपणे पालन करणारा होता सीतेचा त्याग केल्यानंतर रामचंद्राने दुसरा विवाह केला नाही सीतेचा त्याग केल्यानंतर केलेल्या अश्वमेध यज्ञामध्ये स्वतःच्या बाजूला त्यांनी दुसरी स्त्री बसवली नाही असा रामाचा कटाक्ष तर सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी संबंध ठेवू नये कृष्णाचा गोपींशी असणारा जो संबंध आहे तो श्रीमद भागवताने अतिशय वाखाणलेला आहे हे तुम्हाला माहित असेल दोघांची दृष्टी वेगळी दोघांची वृत्ती वेगळी असं आपल्या लक्षात येईल पण थोडंसं सूक्ष्म फरक दाखवताना त्या दोघांमधली एकरूपता जर आपल्याला प्रतिपादित करता आली तर आपल्याला असं म्हणता येईल की माणसाचा देवत्वाकडे असणारा प्रवास म्हणजे रामचंद्र आणि देवाची मानवतेला मारणारी मिठी म्हणजे भगवान कृष्ण मातीनी आकाशाला आलिंगन देण्याकरता झेप घेतली त्यातून रामायण जन्माला आलं आणि आकाशाने मातीला मिठी मारण्याकरता खाली वाकू ओणवलं त्याचं महाभारत झालं राम आणि कृष्ण या दोघांमध्ये असं एक साम्य असं आपल्या लक्षात येईल या दोघांनी आपल्या पुरुषार्थांनी अवघ भारतीय राष्ट्र पादाकृत पादाक्रांत करून टाकलेलं आहे आपल्याला येईल की राम म्हणजे उत्तर दक्षिण भारत आणि कृष्ण म्हणजे पूर्व पश्चिम भारत राम अयोध्येचा लंकेपर्यंत पराक्रम करीत गेला कृष्ण द्वारकेचा प्रागज्योतिषपूर पर्यंत पराक्रम करीत गेला असा उभा आणि आडवा भारत दोघांनी परस्परांच्या पराक्रमांमध्ये जणू विभागून घेतलेला आहे इतकी त्यांची आपल्याला खात्री आहे इतका त्यांचा आपल्याला परिचय गंमत अशी आहे की कृष्ण ज्या कारणामुळे भारतीय माणसाला अत्यंत प्रिय आहे लाडका आहे त्या कृष्णाची जी रूपं आपल्याला अत्यंत लाडकी वाटतात मला आपल्याला सांगू द्या महाभारतामध्ये ती रूप आपल्याला पाहायला मिळत नाहीत आपल्याला आवडतो बालकृष्ण त्याच्या लीला गोकुलातल्या वृंदावनातल्या त्यांनी संस्कृत आणि मराठी पंडित कवींना मोह घातलेला आहे आणि परत परत त्याच्या त्या, त्या लिलांची आणि क्रीडांची ते आपल्या शब्दांच्या द्वारा आवर्तन केलेली आहेत हा जो बालकृष्ण आपल्याला अत्यंत आवडतो त्यानंतर आपल्याला आवडतो गोपालकृष्ण जो गोपालांमध्ये रमलेला आहे तो राजपुत्र आहे परंतु तरी सुद्धा सर्वसामान्य गोपालांमध्ये रमलेला आहे त्यांच्याबरोबर त्या गुरांना चरायला घेऊन जातो त्यांच्याबरोबर तो एकत्र जेवतो गोपालकाला करतो हाही कृष्ण आपला अत्यंत आवडता आहे त्यानंतर थोडंसं पुढे गेलं की त्यानंतरचा आपला आवडता कृष्ण किंवा कृष्णाचं रूप म्हणजे गोपी कृष्ण गोपींबरोबर त्यांनी केलेली क्रीडा श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये श्रीकृष्णाच्या गोपींबरोबरच्या रासक्रीडेचं वर्णन आलेलं आहे त्याहीमुळे कृष्ण हा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे गोपी कृष्ण ही जी त्याची प्रतिमा आहे ती अत्यंत लोकप्रिय आहे आणि त्याहीपेक्षा लोकप्रिय असणारी त्याची प्रतिमा म्हणजे राधाकृष्ण त्याची मंदिरे ठिकठिकाणी आहेत त्यामुळे राधाकृष्णाचं रूप सुद्धा अत्यंत लोकांमध्ये प्रिय आहे बालकृष्ण गोपालकृष्ण गोपी कृष्ण राधाकृष्ण ही कृष्णाच्या व्यक्तित्वाची जी रूप आहेत अत्यंत विलोभनीय रूप आहेत भाविक भारतीय मनामध्ये त्यांनी आपलं स्वतःच अनन्य साधारण असं स्थान कमावून ठेवलेलं आहे म्हणून सांगणं आवश्यक आहे की आपल्याला आवडणारी ही सगळी कृष्णाची रूप आणि आपल्याला आवडणाऱ्या त्याच्या पूर्वायुष्यातल्या सगळ्या लीला महाभारतामध्ये नाहीत ही रूपही महा महाभारताला अज्ञात आहेत या लीलाही महाभारताला अज्ञात आहेत महाभारतामध्ये कृष्ण आपल्याला भेटतो तो आदिपर्वामध्ये द्रौपदी स्वयंवराच्या वेळीच याचा अर्थ स्वयंवराला उपस्थित राहण्याचं जे वय असतं त्या वयामध्ये कृष्ण आपल्याला भेटतो तत्पूर्वीचा जो कृष्ण आहे तो कितीही लोकप्रिय असला तरी तो आपल्याला महाभारतामध्ये भेटत नाही महाभारताच्या अठरा पर्वांच्या नंतर हरिवंश नावाचं जे पर्व त्या आहे त्यामध्ये कृष्ण कथा आलेली आहे त्यामध्ये आपल्याला माहीत असलेल्या या सगळ्या लीला आणि क्रीडा आलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येईल तुमच्या माझ्या आवडीला पात्र झालेला जो कृष्ण आहे तो महाभारतातला कृष्ण नाही असं म्हणताना मला आपल्याला असं ला सांगावं लागेल की हा पुराणांमधला कृष्ण आहे इतिहासातला कृष्ण नाही इतिहासातला कृष्ण हा द्रौपदी स्वयंवराच्या वेळी प्रगट होतो तत्पूर्वी तत्पूर्वीचा जो कृष्ण आहे तो पुराणांमधला आहे तो हरिवंशामधला आहे तो विष्णू पुराणातला आहे त्या ठिकाणी ज्या कथा आपल्याला ऐकायला मिळाल्यात त्यांचा प्रभाव आपल्या मनावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्या कृष्णाच्या जन्माची इतिकर्तव्यता कंसवधानी होऊन जाते असं आपण मानतो आणि कंसवध कृष्णाच्या हातून घडला की आपल्याला इतका आनंद होतो की आपण नारळ फोडतो पण समग्र कृष्णाचं चरित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कंसवधापर्यंतचं कृष्णाचं चरित्र हे अत्यंत मनोरंजक आणि रमणीय आहे इतिहासामध्ये त्याला स्थान नसलं तरी ते, ते अत्यंत रमणीय आहे आणि कृष्ण कृष्णाच्या हातून झालेला कंसाचा जो वध आहे तो कृष्ण चरित्रामध्ये तेवढा महत्वाचा नाही जो आपण फार महत्वाचा मानतो एकूण समग्र कृष्णाच्या चरित्रामध्ये तो तेवढा महत्वाचा नाही तो कृष्णाच्या पूर्वचरित्रातला एक लहानसा टप्पा आहे एक लहानसा भाग आहे असा आपल्या लक्षात येईल हा जो कृष्ण आहे या कृष्णाची जी रूप आपल्याला आवडतात असं मी सांगितलं ज्या लीला आपल्याला आवडतात असं मी आपल्याला सांगितलं अलौकिक आहेत असा मान्य आहेत ते सगळे चमत्कार आहेत एखाद्या अभ्यासकाला या सर्व चमत्कारांचा उलगडा करता येणं सहज शक्य आहे या सर्व चमत्कारांचा उलगडा करता येणं सहज शक्य आहे कृष्णाचा उदय झाला आणि या कृष्णापासून आपल्या आयुष्याला धोका असल्याचं भाकीत कळल्यापासून मथुरेचा राजा कंस याच्या करता तरेतरेच्या योजना करीत होतं हे आपल्याला माहित असेल कृष्णाच्या सर्व बहिणींची त्याने हत्या केली आणि कृष्ण हा त्याच्या भीतीपासून वाचला परंतु जेव्हा त्याला कळलं की कृष्ण मेलेला नाहीये जिवंत आहे तेव्हा त्याच्या करतात तरच्या योजना आखायला कंसानी सुरुवात केली त्यामध्ये लहानपणी कृष्णाला चिरडून मारण्यासाठी त्यांनी धेनुकासूर पाठवला त्यांनी शकटासूर पाठवला या कथा आपण ऐकलेल्या असतील धेनुकासूर किंवा शकटासूर हे राक्षस असल्याचा कृष्णचरित्रामध्ये उल्लेख आहे मला स्वतःला त्यांना राक्षस मानण्याची आवश्यकता वाटत नाही धेनुकासूर म्हणजे एक अत्यंत मस्तवाल अशा रीतीचा बैल जो अनावर झालेला आहे आणि या बैलाच्या आक्रमणापासून कृष्णाच्या कोवळ्या जीविताला धोका आहे शकटासूर शकट म्हणजे गाडा त्याला सुद्धा वेगळा राक्षस मानण्याची गरज नाही कृष्णावर घाला घातलेला आहे एका मस्तवाल बैलाच्या रूपाने आणि कृष्णाला एका प्रचंड गाड्याखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कंसानी त्याचा शकटासुर झाला त्याला राक्षस मानण्याची गरज नाही आपल्याला अप्रिय असणाऱ्या माणसाचा काटा जगातून काढून टाकण्यासाठी त्याला एखाद्या वेगवान वाहनाकडे चिरडून वाहनाखाली चिरडून मारण्याचा अपघात झाल्याचा वार्ता आपण वाचत असतो त्याचाच पूर्वावतार म्हणजे कृष्णावर शकटासुराचा आक्रमण आहे असं आपल्याला मानायला हरकत नाही एका प्रचंड गाड्याखाली या कोवल्या जीवाला चिरडून मरता येईल अशा रीतीची अपघात पूर्व अपघात अशी योजना कंसाने केलेली होती कालिया मर्दन एका प्रचंड नागाचं मर्दन त्या लहान वयामध्ये कृष्णाने केलं आणि तो जो डोह होता तो डोह हो मोकळा केला हा कालिया नावाचा सुद्धा एखादा सर्पच मानला पाहिजे किंवा राक्षसच मानला पाहिजे असं नाही ज्याच्या अस्तित्वामुळं आणि त्याच्या दहशतीमुळं गोकुलातलं आणि वृंदावनातलं वातावरण अत्यंत भीतीने थरारून गेलं असेल अशा एखाद्या शक्तीचा नायनाट कृष्णाच्या हातून झाला आणि ती भूमी सर्वांकरता निर्भय करून सोडली कृष्णाने कृष्ण चरित्रातले असे जे चमत चमत्कार आहेत त्या चमत्कारांकडे आपण पाहिलो तर त्या चमत्कारांचा आपल्याला उलगडा करता येतो कृष्णाजवळ प्रचंड सामर्थ्य होतं परंतु त्यासाठी त्याचं पारिपत्य करण्याकरता राक्षसांनाच येण्याची गरज आहे असं आपल्याला मानण्याची फारशी आवश्यकता नाही असं आपल्या लक्षात येईल कृष्णाने गोवर्धनोत्सव केला आणि गोवर्धन पर्वताखाली संपूर्ण गोकुलाला त्याने आश्रय दिला असं वर्णन आहे तुम्ही ते चित्र पाहिलं असेल की गोवर्धन पर्वतच्या पर्वत असा उचलला गेलेला आहे सर्व गोपांनी त्याला आपल्या काठीचा टेकू दिलेला आहे आणि मध्ये कृष्ण फक्त आपल्या करंगजेचा आधार देऊन उभा आहे हे चित्र तुम्ही पाहिलं असेल आणि याही चित्राचा प्रभाव आपल्या मनावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तत्पूर्वी गोकुलामध्ये इंद्राचा उत्सव होत असे कारण इंद्र पाऊस देतो त्याच्यामुळं जमीन सुपीक होते आणि धनधान्य देते हे जे इंद्राचे अदृश्य उपकार आहेत त्या उपकाराची अंशता परतफेड करण्याकरता दरवर्षी इंद्राचा उत्सव साजरा व्हायचा कृष्णाने एक दिवशी गोकुळातल्या लोकांना जमा केला आणि विचारलं की आपल्याला इंद्राचा उत्सव करण्याची काय गरज आहे इंद्र तर फार लांब आहे त्यापेक्षा आपल्याला हा गोवर्धन पर्वत जवळचा आहे याचे आपल्यावर असंख्य उपकार आहेत हा आपल्याला लाकूड देतो हा आपल्याला वनस्पती देतो हा आपल्याला फळ आणि फुलं देतो हा आपल्याला आश्रय देतो याचे आपल्यावर अत्यंत उपकार आहेत तेव्हा आतापर्यंतच्या परंपरेप्रमाणे इंद्राचा उत्सव करण्याऐवजी यंदापासून आपण गोवर्धनाचा उत्सव सुरू करूया कृष्णाने प्रेरणा दिली आणि त्याच्या लहानपणापासूनचा त्याचा जनमानसावर इतका प्रभाव होता की आतापर्यंतच्या परंपरेला बंद करून गोकुलाने त्या वर्षी गोवर्धनाचा उत्सव केला वर्णन असं आहे की इंद्राला त्याचा संताप आला आणि इंद्राने प्रचंड वृष्टी केली गोकुलावर विजांचा कडकडाट झाला आणि पाऊस धोधो कोसळायला लागला संपूर्ण गोकुल जलप्रलयामध्ये बुडून जातो की काय अशी भीती उत्पन्न झाली आणि गोकुलातली वडीलधारी माणसं तक्रारीच्या सुरामध्ये कृष्णाकडे बोलायला आलीत तुझं ऐकलं म्हणून आमच्यावर ही आपत्ती को कोसळली तेव्हा इंद्राच्या या कोपापासून गोकुलाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता तुला घ्यावी लागेल कृष्ण म्हणाला ज्या गोवर्धनाचा उत्सव साजरा केल्यामुळे आपल्याला इंद्राचा प्रकोप सहन करावा लागला तो गोवर्धनच या संकटातून आपली सुक्त मुक्तता करेल म्हणून कृष्णाने सगळं गोकुल गोवर्धन पर्वताकडे नेलं वर्णन असं आहे की तो सगळा पर्वतच्या पर्वत त्याने पर्वत उचलला उचलला असेल नसेल पण गोवर्धन पर्वताच्या वृक्षाच्या खाली कदाचित सगळ्या गोकुलाला आश्रय मिळाला असेल परंतु समजा सगळा पर्वत उचलला असल्याचा आपण चमत्कार मान्य केला तरी सुद्धा त्याचाही अर्थ असा निघू शकतो मित्रांनो की सर्वसामान्य माणसाचा सुप्त असलेला पुरुषार्थ जर जागृत केला आणि सामुदायिक पातळीवर त्याचा उठाव केला तर काय चमत्कार घडू शकतो हे कृष्णाने त्या गोवर्धनाच्या द्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे सगळ्यांच्या काठ्या आहेत आणि कृष्णाची करंगळी आहे जेव्हा सामुदायिक पुरुषार्थ जागृत होतो आणि आपापल्या काठ्या उंचावून उन् सगळे लोक जय्यत तयार होतात तेव्हा त्यांच्या नेत्याला करंगरी लावली तरी चालते असा त्याचा अर्थ आहे आपण नेहमी बोलताना असं बोलतो एखाद्या माणसाचं श्रेय नाकारण्याच्या उत्साहामध्ये आपण असं बोलतो की त्याने काय मोठं केलं त्याचं काय नाव घेता आम्ही होतो की त्याच्याबरोबर हे जे सगळं मिळालेलं आहे ते आम्ही नसतो त्याच्याबरोबर तर मिळालं नसतं त्याचं एकट्याचं तुम्ही काय नाव घेता उत्तर असं आहे की तो नव्हता त्याही वेळेला तुम्ही होतात आणि तो गेला नंतर तुम्ही आहातच परंतु हा चमत्कार तुमच्या हातून झाला नाही त्यासाठी कुणाला तरी एकाला पुढे व्हावं लागलं आपली सगळ्यांची सामुदायिक किंमत वैयक्तिक आणि सामुदायिक किंमत मित्रांनो शून्यापेक्षा अधिक नसते आपली सर्वांची किंमत शून्यापेक्षा अधिक नसते आपल्या सर्व अस्तित्वाला अर्थ मिळवून देण्यासाठी कुणा तरी एकाला पुढे व्हावं लागतं तो पुढे झाला त्याला एक शून्य येऊन मिळालं की त्याला दहाचं मूल्य येतं दोन शून्य मिळालीत की त्याला शंभराचं मूल्य येतं तीन शून्य मिळालीत की त्याला हजाराचं मूल्य येतं आमच्या शून्य अस्तित्वाला मूल्य प्राप्त करून देणारा एक नेता पुढे होणं आवश्यक असतं कृष्णाने ती जबाबदारी पार पाडलेली आहे असा मी त्याचा अर्थ घेतो कृष्ण सगळ्यांचं पारिपत्य करतोय सगळ्यांचं एकमुखी यशस्वी अशा रीतीचं नेतृत्व करतोय या बातम्या गोकुळातून वृंदावनातून मथुरेकडे जातच होत्या आणि त्यामुळे कंसाची भीती वाढतच होती या मुलापासून आपल्या आयुष्याला धोका याची त्याला याची त्याला कल्पना होती आणि पारिपत्य करण्याचे सगळे प्रयत्न विफल ठरलेत तेव्हा कृष्णानी कंसानी कृष्णाला आणि बलरामाला आमंत्रण पाठवलं आणि कृष्ण आणि बलराम मथुरेला गेलेत बलरामाचे एक नातेवाईक होते त्याच्याकडे उतरलेत गावाबाहेरच्या उद्यानामध्ये आणि संध्याकाळच्या वेळेला सहज मथुरेचा फेरफटका करायला निघालेत एक धोबी चालला होता त्याच्या हातामध्ये कपडे होते यांनी त्याला थांबवलं आणि विचारलं काय रे तुझ्याजवळ तो म्हणाला राजाचे कपडे आहेत ते म्हणले आण आम्ही वापरतो ते म्हणले तुम्ही लेको गवल्याची मुलं तुम्हाला काय आहे जमणार राजाची क राजाचे कपडे राजाचा पोशाख अंगावर घालण्यासाठी मागण्यासाठी तुमची जीभ धजावली तरी कशी एका यकश्चित धोब्याने कंसाच्या आश्रयाला राहण्यामुळे माजलेल्या एका यकश्चित धोब्याने असा उर्मट उद्गार काढल्याबरोबर बलरामानी त्याला एक जबरदस्त थप्पड लगावली वर्णन असं आहे की तो धोबी एका थप्पड गतप्राण होऊन पडला धोब्याला मारण मथुरेमधल्या राजाच्या धोब्याला मारणं हा बलरामाचा किंवा कृष्णाचा उद्देश होता काय अजिबात नाही बलरामाचा किंवा कृष्णाचा उद्देश नव्हता लक्षात ठेवा पराक्रमी पुरुष किंवा महापुरुष आपल्या आगमनाची वर्दी कालबेल दाबून देत नसतात की मी आलो आहे पराक्रमी पुरुष आपल्या आगमनाची वर्दी एखादं वीर कृत्य करून देत असतात एक धोबी आपला मारला गेला ही बातमी कंसापर्यंत पोचायला वेळ लागली नाही आणि त्यामुळे कृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये येऊन दाखल झालेले आहेत हेही त्याला कळलं त्याची भीती वाढली आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला भेटायला यायला निघालेल्या रामाला आणि कृष्णाला आपल्यापर्यंत येऊन पोचता कसं येणार नाही याचा बंदोबस्त कृष्णाने केला कंसाने केला परत परत त्याच्यावर मल्ल धाडलेत कंस मुष्टीर चाणूर यासारखे मल्ल धाडलेत त्यांचं पारिपत्य केलं कृष्णाने इतकंच नव्हे तर पुढे गेला सिंहासनावर चढला आणि सिंहासनावर अधिष्ठित असलेल्या कंसाची त्यांनी शेंडी हातात धरली आणि त्याला त्यांनी खाली फरफटत आणलं फरपटत आणलं आणि कंसाचा वध केला पौराणिक कृष्णाच्या आयुष्यातलं हे सर्वोच्च वीरकृत्य आहे की त्यांनी कंसाचा वध केला मी जे तुम्हाला म्हणालो की कंसाचा वध हा कृष्णाच्या आयुष्यातला फार मोठा असा पराक्रमाचा विषय नाही याचं कारण असं ज्याप्रमाणे कंसाला आपण मथुऱ्यामध्ये येऊन दाखल झालोय त्याची वर्दी देण्याकरता त्यांनी एका धोब्याला मारलं आणि कंसाला त्याची वर्दी पोहोचवली त्याप्रमाणे कंसाचा मृत्यू किंवा कंसाचा वध हा सुद्धा कृष्णचरित्रामध्ये साधनीभूत होता कंसाला मारलं याची बातमी कुणाजवळ तरी पोचणं आवश्यक होतं तशी ती पोचली कुणाजवळ तरी पोचणं आवश्यक होत तशी ती पोचली आणि त्याचं नाव होत जरासंध मग मगध देशाचा सम्राट त्यावेळेला सर्व क्षात्र राजपुरुषांच्या जगामध्ये या जरासंधाचा मगधाधिपतीचा एवढा मोठा दरारा होता पंच्याऐंशी राजपुरुष राज्यांवर आक्रमण करून त्यांनी कैद करून ठेवले होते सांगितलं असं जात की शंभराचा आकडा पूर्ण झाला असता तर तो एक मोठा नरमेज यज्ञ करणार होता आणि या सगळ्या राजपुरुषांचा बळी देणार होता क्षत्रिय विश्वामध्ये जरासंधाच्या दहशतीचा एवढा मोठा परिणाम झालेला होता की सगळे राजे त्याला चल चला, चला, चला कापीत असत संपूर्ण क्षात्र विश्वाला भयभीत करून टाकणाऱ्या जरासंधाला शह देणारी एक तरुण शक्ती मथुरेमध्ये उदयाला आली आहे याची वर्दी जरासंधापर्यंत पोहोचण्यासाठी कृष्णाने कंसाचा वध केलेला होता कंसाचा वध त्याला करायचा नव्हता पण जरासंधाला हे करावं की संपूर्ण क्षात्र विश्वावर अत्यंत अन्यायपणे अतिक्रमण करणाऱ्या अशा जरासंधाला श देणारा एक पुरुष मथुरेमध्ये उत्पन्न झालेला आहे याच कारण कौस मारला कंसाच्या दोन्ही मुली बायका म्हणजे जरासंधाच्या मुली होत्या कौस मारला गेल्याबरोबर बरोबर त्या रडत भेकत आपल्या माहेरी गेल्यात आणि त्यांनी कृष्णाची तक्रार केली तेव्हा आपल्या जावयाचा वध केलेल्या कृष्णाला अद्दल घडवण्याकरता त्या काळच्या बलाध्यमा असणाऱ्या मगध राजाधिपती जरासंध नावाच्या सम्राटाने काय करावं मित्रांनो आपण हे ऐकलं असेल त्यांनी मथुरेवर अठरा स्वाऱ्या केल्यात अठरा स्वाऱ्या केल्यात आपल्या मुलींच्या वैधव्याचा प्रतिशोध देण्यासाठी जरासंधानी मथुरा नावाच्या एका लहान राज्यावर अठरा स्वाऱ्या केल्यात आणि कृष्णाच्या नेतृत्वाखाली मथुरेच्या सैनिकांनी जरासंधाच्या अतिक्रमणाला परतवून लावला प्रत्येक वेळेला हा कृष्णाच्या चरित्रातला एक महत्वाचा अध्याय जरासंधाच्या पत्करलेल्या शत्रुत्वापासून सुरू होतोय हे आपण लक्षात घ्या कृष्णाने कंसाचा वध केला आणि आपले आजोबा उग्रसेन कंसाचे वडील यांना तुरुंगातून मुक्त केलं कंसाचा बाप कृष्णासमोर हात जोडून उभा राहिला एका लहान कुमारासमोर आणि म्हणायला लागला आपल्या पराक्रमाने तुम्ही कंसाचं पारिपत्य केलेलं आणि माझी मुक्तता आहे मला याचा आनंद झाला तेव्हा आता मथुरेच्या राज्याचा स्वीकार आपण करा आपलं तरुण नेतृत्व मथुरा स्वीकारेल आनंदाने कृष्णाने ते नाकारलं आणि मथुरेच्या सिंहासनावर सेनाला बसवलं मथुरेच्या सिंहासनावर उग्रसेनाला बसवलं आणि त्यानंतर उग्रसेनाच्या आधिपत्याखाली एका लहान राज्याने मगधाच्या आक्रमणांना तोंड दिलं मगधाच्या आक्रमणांना तोंड दिलं विषयांतर होणार नसेल तर एक समांतर घटना मी आपल्याला आठवण करून देतो शिवाजी महाराजांच्या अंतानंतर संभाजी महाराज कैदेत होते राजाराम महाराज लहान होते आणि महाराष्ट्रामध्ये निर्णायकी अवस्था उत्पन्न झाली होती केवढा मोजकर सैन्य पण निष्ठावंत औरंगजेब या राज्याचा बिमोड करण्याकरता स्वतः खाली उतरला प्रचंड सेना सामर्थ्य आणि संपत्ती घेऊन वीस वर्ष या चिमुकल्या महाराष्ट्राने दिल्लीच्या अधिपतीला डा शिजू दिली नाही त्याला परत जाऊ दिलं नाही त्याचं दफन महाराष्ट्रातच झालं निर्णायकी अवस्थेत असलेला सामान्य माणसांनी एवढा प्रचंड आक्रमणाचा प्रतिकार कसा केला असेल अत्यंत शहाण अत्यंत सावध अत्यंत दूरदृष्टीच आणि सामान्य माणसाचा आत्मप्रत्यय जागृत करणार ने ने नेतृत्व प्राप्त झालं तर असा चमत्कार घडू शकतो हे कृष्ण चरित्राने शिवाजी महाराजांसमोर ठेवलेलं एक उदाहरण होत पारिपत्य करण्याकरता आलेल्या जरासंधाला मथुरेच्या सैन्याने दाद दिली नाही पण शेवटी त्रस्त होऊन गेले नुकतंच उगवलेलं राज्य काय नुकतंच स्वतंत्र झालेलं राज्य काय आणि भारतातल्या एका बलाढ्य सम्राटाने परत परत त्याच्यावर स्वाऱ्या कराव्यात प्रजा त्रस्त होऊन गेली इतकी त्रस्त झाली की कृष्णाकडे शिष्टमंडळ घेऊन आली आणि म्हणाली या परत परत होणाऱ्या स्वाऱ्यांमुळे आम्ही हैराण झालो आहोत काहीतरी उपाय सांगा आणि कृष्णाने जो उपाय केला मित्रांनो तो म्हणजे संपूर्ण राजधानी त्याने हलवली आपली राजधानी त्यांनी मथुरेहून पूर्ण राजधानी त्यांनी द्वारकेला नेली संपूर्ण मथुरेची राजधानी स्थानांतरित झाली द्वारकेला गेली आणि द्वारकेला गेल्यानंतर पौराणिक कृष्णाचं रूपांतर ऐतिहासिक कृष्णामध्ये झालं पौराणिक कृष्णाचं रूपांतर ऐतिहासिक कृष्णामध्ये झालं याचा अर्थ पुराणाचा उंबरठा ओलांडून कृष्णाने आता पहिला प्रथम इतिहासामध्ये प्रवेश केला जो चमत्कारांचा विषय झाला तो त्यानंतर आता वास्तवाचा विषय झालेला आहे आणि मला आपल्याला सांगू द्या की पौराणिक कृष्ण अत्यंत आकर्षक आहे अत्यंत वंदनीय अत्यंत अद्भुत आहे पण ऐतिहासिक कृष्ण अत्यंत वास्तव आहे आणि अजून एक शब्द वापरतो अत्यंत आदर्श आहे एक आदर्श राजा एक आदर्श पुरुष एक आदर्श लोकनेता अशी जी प्रतिमा कृष्णाची उत्पन्न झाली ती इतिहासामध्ये उत्पन्न झालेली आहे पुराण पुराणातल्या कृष्णापेक्षा इतिहासातला कृष्ण अधिक उजळ आहे अधिक उजवा आहे अजून एक शब्द वापरतो अधिक श्रेष्ठ आहे पौराणिक कृष्णाचं जीवन प्रधान होतं तर ऐतिहासिक कृष्णाचं आयुष्य वास्तवाचं भान ठेवणारं होतं म्हणून पौराणिक कृष्ण आपल्याला वंदनीय वाटतो ऐतिहासिक कृष्ण आपल्याला विश्वसनीय वाटतो हरिवंश हे पुराण आहे आणि महाभारत हा इतिहास आहे जय नामो अशी घोषणा आहे आदिपर्वामध्ये असा त्या दोघांमध्ये फरक आहे मी आपल्याला म्हणालो की पुराणाची संदर सरहद्द ओलांडून कृष्णाने आता इतिहासामध्ये प्रवेश केला परंतु तरीसुद्धा पुराणातल्या अद्भुततेचं वलय अजून ओसरलेलं नव्हतं पुराणातल्या चमत्कारांचं आकर्षण अद्यापि उणावलेलं नव्हतं असं आपल्याला दिसेल कृष्णाच्या आयुष्यामध्ये आणि व्यक्तित्वामध्ये त्यातूनच काही अंतर्विरोध उत्पन्न झाले आहेत असं आपल्या लक्षात येईल हे अंतर्विरोध आपल्याला भुस्कराट टाकतात पण अंतिमतः विचार केला तर यांचा उलगडा आपल्याला करता येतो त्यापैकी एका आंतरविरोधाचा आपण आपल्यासमोर उल्लेख करतो महाभारताच्या सौप्तिक पर्वामध्ये अश्वत्थाम्याला पकडायला गेलेल्या भीमार्जुनानी अश्वत्थाम्याला पकडून आणलं पण त्यावेळेला अश्वत्थाम्याने त्यांना धमकी दिली की पुढे पाऊल टाकाल तर याद राखा मी ब्रह्मास्त्र उगारीन भीमार्जुनानी पुढे पाऊल टाकलं धाडसानी अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं त्यामुळे सर्व ब्रह्मांड जळायला लागलं स्वतः व्यासानी अश्वत्थ्याम्याला आवाहन केलं की तुझं अस्त्र परत घे संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वनाश होण्याची वेळ आलेली आहे त्या प्रामाणिकपणे उत्तर दिलं अश्वथ्याम्याने की ते शक्य नाही याचं कारण ब्रह्मास्त्र सोडण्याची विद्या मी माझ्या वडिलांजवळ शिकलोय ब्रह्मास्त्र आवरण्याची विद्या शिकण्याच्या आत माझे वडील मला सोडून गेले होते तेव्हा व्यासानी त्याची निर्बत्सना केली की ज्यांना अस्त्र आवरण्याबद्दल आत्मविश्वास आहे त्यांना जगामध्ये अस्त्र प्रयोग करण्याची अनुज्ञा असली पाहिजे त्याने अर्जुनाला सूचना केली अर्जुनाने प्रत्यस्त्र सोडलं आवर आवर ब्रह्मास्त्रही आवरलं आणि स्वतःचं अस्त्रही आवरलं तरी विकटपणे खदखदा हसत अश्वत्थामा म्हणाला की जरी तुम्ही ब्रह्मास्त्र आवरलं असलं तरी ब्रह्मास्त्राचा जो संभाव्य परिणाम मी अपेक्षिला होता तो घडून आलेला आहे पांडवांचा संपूर्ण निष्पात करण्याचं अभिवचन मी दुर्योधनाला दिलेलं होतं त्यानुसार ब्रह्मास्त्राच्या योगाने अभिमन्यूची बाळको उत्तरा तिच्या पोटातला गर्भ हा गळून गेलेला आहे आणि दुर्योधनाला दिलेलं मी वचन मी पूर्ण करू शकलो आहे त्यावेळेला कृष्ण म्हणाले होते की तू गुरुपुत्र असलास तर वृत्तीचा किती हलकट असायची मला पूर्वकल्पना असल्यामुळे उत्तरेच्या गर्भाच्या संरक्षणाची पूर्वतयारी आठवूनच आम्ही तुझ्या भेटीला आलो आहोत महाभारतामधला वृत्तांत असा आहे सौप्तिक पर्वामधला मित्रांनो की ब्रह्मास्त्राबरोबर खरोखरच उत्तरेच्या गर्भाचं पतन झालं आणि कुंती आणि द्रौपदी रडत कृष्णाकडे आले की तू संरक्षणाचं वचन दिलं असत आता काय करायचं आमचा वंश संपला तेव्हा कृष्णाने त्यांना आश्वासन दिलं आणि त्यावाला घेतलेली एक शपथ आहे कृष्ण त्याला गंभीरपणाने असं म्हटल म्हणालेत की आयुष्यामध्ये मी आजपर्यंत साध्या गप्पांमध्ये सुद्धा कधीही खोटो बोललो नाही न ना मिथ्या मया पूर्वोक्तम स्वैरेश्वपी कदाचन कारण कृष्ण म्हणतात यूत हितमत्यंतम एत मतम मम आजपर्यंतच्या आयुष्यात मी कधीही असत्य बोललो नाही एक दुसरी गोष्ट आयुष्यामध्ये आतापर्यंत मी कधीही असत्य भाषण केलं नसेल आणि रणांगणातून कधीही पलायन केलं नसेल तर उत्तरेचा गर्भा उत्तरेच्या गर्भामध्ये चलनवलन उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही आपण त्याची शपथ पुन्हा एकदा लक्षात घ्या आयुष्यामध्ये कधीही मी असत्य भाषण केलं नसेल आणि रणांगणातून मी कधीही पळ काढला नसेल तर उत्तरेच्या गर्भामध्ये चलन वलन उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही चमत्कार असा इतिहासामध्ये घडलेला सौप्तिक पर्वातला की उत्तरेच्या गर्भामध्ये चलन वलन सुरू झालं उत्तरेच्या गर्भामध्ये चलन वलन सुरू झालं उत्तरेचा गर्भ जिवंत झाला याचा दुसरा अर्थ आयुष्यामध्ये कधीही कृष्णाने असत्य भाषण केलेलं नव्हतं आणि आयुष्यामध्ये कधीही कृष्णाने रणांगणातून पळ काढलेला नव्हता आपण लक्षात घ्या चलनवलन सुरू झाला याचाच अर्थ कृष्णाने कधीही असत्य भाषण केलेलं नव्हतं आणि रणांगणातून कधीही पळ काढलेला नव्हता कृष्ण का चरित्राचं वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की कृष्णाने असत्य बोलण्याची संधी कधीही सोडलेली नव्हती आणि रणातून पलायन करण्याचा तर त्याने उच्चांक गाठला होता कृष्णाला असत्य बोलण्याची आवड होती लहानपणी यशोदेजवळ तो अनेकदा असत्य बोलला होता स्वतःला असत्य बोलण्याची त्याला आवड होतीच पण असत्य न बोलण्याची ज्याची प्रतिज्ञा त्याला सुद्धा असत्य बोलायला त्यांनी भाग पाडलं होतं युधिष्ठिराला द्रोणाचार्याच्या वधापूर्वी अश्वत्थामा मेला असं त्यांनी जाहीर करायला लावलं होतं खुद्द युधिष्ठिराला सुद्धा त्यांनी असत्य बोलायला भाग पाडलं होतं स्वतः तर बोलतच स्वतः आणि पलायनाच्या बाबतीत त्याने उच्चांक गाठला होता असं मी म्हणालो अशा मगधाच्या राजाने जरासंधाने अठरा स्वार्या केल्यात सतराव्या स्वारीनंतर जरासंधाने आपला एक सेनापती काल यवन नावाचा कृष्णावर पाठवला काल यवन कृष्णाकडे आला आणि त्यांनी कृष्णाला मल्लयुद्धाचं आव्हान दिलं की जाऊ दे आक्रमण आणि सैन्याची युद्ध मल्लयुद्ध खेळू आपण कृष्णाने त्याचं आव्हान स्वीकारलं आणि सिंहासनाच्या खाली उडी टाकली आणि कृष्णाने मल्लयुद्धाला आरंभ करण्यापूर्वी पळायला आरंभ केला जो कृष्ण पळत सुटला ते पाहून कालयवनाला चे कालयवन त्याच्या मागे पलत सुटला कृष्ण मागे कालयवन कृष्ण पुढे कालयवन मागे पळता पळता गिरिव्रज नावाचा पर्वत लागला त्या पर्वताच्या गुहेमध्ये कृष्ण घोसला त्या गुहेमध्ये मुस्कुंद नावाचा ऋषी विश्रांती घेत पडलेला होता ज्यांनी देवदैत्यांच्या युद्धामध्ये देवांना सहाय्य केलं होतं आणि देवांना विजय मिळवून दिलेला होता आणि त्याबद्दल पारितोषिक म्हणून थकल्यामुळे त्यांनी विश्रांती मागितलेली होती ती विश्रांती घेत तो त्या गुहेमध्ये पडलेला होता त्याला वर असा मिळाला होता की जो कोणी तुझी झोपमोड करील तो तात्काळ भस्मसात होऊन जाईल असा तो मुसकुंद तिथे झोपलेला होता कृष्ण त्या गुहेमध्ये घोसला आपल्या अंगावरची शाल त्यांनी झोपलेल्या मुस्कुंदावर पांघरली आणि एका अंधारी कोपऱ्यामध्ये हाता हात गुंफून तो निमूटपणे उभा राहिला मागो माग काल यवन आला आणि आपल्याला हुलकावणी देत इथपर्यंत येऊन पोचलेल्या कृष्णाने सासूतपणे झोपेचं सोंग घ्यावं याचा त्याला इतका संताप आला की त्याने कृष्ण समजून यवनाच्या मुस्कुंदाच्या छातीवर लात मारली लात मारल्याबरोबर मुसकुंदा जागा झाला जागा झाल्याबरोबर त्यांनी डोळे उघडलेत डोळे उघडल्याबरोबर त्याला मिळालेल्या वराप्रमाणे कालयवन जळून भस्मसात झाला कालयवनाच्या देहाची राग झाल्याचं पाहून कृष्ण अंधारी कोपऱ्यातून निघाला मुस्कुंदाच्या अंगावरची शाल त्यांनी काढली पुन्हा आपल्या अंगावर टाकली मुस्कुंदाला सांगितलं पुन्हा झोप मी येतो आणि तो निघाला पलायनाच्या बाबतीत त्यांनी उच्चांक मोडला असं मी म्हणालो याचं कारण मित्रांनो मगाशी आपल्याला सांगितलं अठराव्या स्वारीनंतर कृष्णाने एकट्याने पलायन केलं नाही राजधानी सकट पलायन केलं संपूर्ण मथुरेची राजधानी त्यांनी द्वारकेला हलवली भाऊसाहेबांच्या बकरीमध्ये मराठ्यांच्या पलपुटेपणाचं वर्णन असं केलंय की मराठे इतके पलपुटे की झाडाला बांधले झाडासकट पळून जातील त्याप्रमाणे कृष्ण हा राजधानी सकट पळून गेला पळून घेण्याच्या बाबत जाण्याच्या बाबतीत त्याने उच्चांक मोडला असत्य बोलण्याच्या बाबतीत सुद्धा मोडला स्वतःची प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा त्यांनी खोटी ठरवली इतरांनी केलेल्या प्रतिज्ञेला सुद्धा त्यांनी भंग करायला भात पाडला कृष्णाची प्रतिज्ञा होती धरी शस्त्र करी मी हातात शस्त्र धारण करणार नाही आणि ती प्रतिज्ञा त्यांनी स्वतः भीष्माच्या आव्हानाला तोंड देण्याकरता मोडण्याची तयारी दाखवली भीम त्याची प्रतिज्ञा होती की कधीही रणांगणामध्ये शस्त्र संन्यास करणार नाही जेव्हा द्रोणाचार्यांचा वध झाला आणि कप्तानी द्रोणाचार्यांची हत्या केल्याबद्दल संतप्त झालेल्या अश्वत्थाम्यानी नारायणास्त्र सोडलं त्यावर सगळं सैन्य जरायला लागलं ला। तेव्हा कृष्णाने सांगितलं की शस्त्राच्या सहाय्याने नारायणास्त्राचं पारिपत्य करता येणार नाही ताबडतोब शस्त्र खाली टाका आणि निशस्त्र हाताने नारायणास्त्राला वंदन करा त्याशिवाय ते अस्त्र थांबणार नाही शांत होणार नाही पटापट सगळ्यांनी आपली शस्त्र खाली टाकलीत भीम म्हणाला शक्य नाही कारण माझी प्रतिज्ञा आहे की रणांगणावर शस्त्र खाली टाकायचं नाही कृष्णा सकट सगळ्यांनी मागावून करकचून आवळलं जबरदस्तीने त्याच्या हातातली शस्त्र खाली टाकली जबरदस्तीने त्याचे हात जोडलेत तेव्हा नारायणास्त्र शांत झालं अर्जुनाच्याही काही प्रतिज्ञा होत्या द्रोणपर्वातलीच गोष्ट आहे कधी नव्हे ते युधिष्ठिराला युद्ध करण्याची सुरसुरी आली आणि द्रोणपर्वामध्ये तो स्वतः युद्ध करण्याच्या उद्देशाने रणांगणामध्ये गेला खरं म्हणजे त्याला हे कळायला पाहिजे होतं की नेत्यांनी कधीही युद्धात उतरायचं नसतं अनुयायांना मारू द्यायचं असतं आणि मग त्यांच्या नातलगांचं सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरापर्यंत जायचं असतं युधिष्ठिराच्या ते लक्षात आलं नाही तो स्वतः गेला आणि कर्णाची त्याची भेट झाली कर्णाला इतका आनंद झाला वा वा, वा वा आज युधिष्ठिराला त्याला इतका आनंद झाला त्यांनी युधिष्ठिराशी झुंज घ्यायला सुरुवात केली त्याच्यावर बाणांचा इतका वर्षाव केला की त्याचा मुकुट खाली पडला रथ मोडला आणि त्याच्या छातीवर इतक्या जखमा झाल्यात कर्णाच्या बाणांच्या की जीव वाचवण्याकरता निरुपायाने युधिष्ठिराला आपला रथ मागे फिरवावा लागला आणि छावणीकडे परत यावं लागलं रणांगणाला पाठ दाखवणाऱ्या रा युधिष्ठिराची इतकी निर्भत्सना केली कर्णाने की कर्णाचे बाण त्याच्या देहाला सहन झालेत पण कर्णाचे वाघ बाण त्याच्या अंतकरणाला सहन झाले नाहीत अपमानाने जर फलच स्वतःच्या छावणीमध्ये चा चा पडला असताना तिथे अर्जुनाचा प्रवेश झाला अर्जुन दिसल्याबरोबर युधिष्ठिराला एकदम हायस वाटलं म्हणाले तू मारून आलास ना कर्णाला छान केलंस त्या हलकटाने माझा फार अपमान केला रणांगणामध्ये गरना तेव्हा अर्जुन भांबवून गेला तो म्हणाला दादा माझ्या अजून कर्जा करण्याची भेटच नाही तुमचा रथ दिसेना रणांगणावर म्हणून काळजी वाटून तुमचा शोध घेण्याकरता मी इथे आलोय तेव्हा आपला अपमान करणाऱ्या कर्णाचा वध अर्जुनाने केला नाही याबद्दल संतप्त झालेल्या युधिष्ठिरानी अर्जुनाची इतकी निर्भत्सना केली त्याचा तोलच गेला आणि तो म्हणाला माझा अपमान करणारा कर्ण अजून जिवंत आहे आणि तुम्हाला भेटायला तो सासुत पण आहे याला काय अर्थ आहे अरे माझा अपमान करायला तो धजावतो तुमच्यासारखे भाऊ असताना काय करायचंय तुमचं शौर्य काय करायची तुमची शस्त्र फेकून देतो तुझं गांडीव धनुष्य सगळं बोलणं सहन केलं पण फेकून देते तुझं गांडीव धनुष्य असं म्हटल्याबरोबर अर्जुनाचा इलाजच राहिला नाही त्याने एकदम खड्ग उपसलं आणि तो युधिष्ठिराच्या अंगावर धावून गेला कृष्णाने विचारल्या तू काय करतोयस तर म्हणलं माझा इलाज नाही दादा मला अत्यंत पूज आहेत पूज्य आहेत वंदनीय आहेत पण माझी प्रतिज्ञा आहे की जो कोणी माझ्या गांडी व धनुष्याचा अपमान करील त्याचा मी तत्काळ शिरच्छेद करीन त्यामुळे आता माझी प्रतिज्ञा पाळणं मला भाग आहे अत्यंत आवडते आणि वंदनीय असणाऱ्या दादांचा मला शिरच्छेद करण्याचा आता प्राप्त आहे कृष्ण म्हणाला तुझी प्रतिज्ञाच असेल तर त्याला काही इलाज नाही तुला युधिष्ठिराचा शिरच्छेद करावाच लागेल प्रतिज्ञाचं त्याला केलंच नाही पण प्रतिज्ञाबद्दल किंवा वधाबद्दल धर्मशास्त्र काय म्हणतं ते ऐकून घेशील काय अर्जुन सावध झाला आणि म्हणाला काय म्हणतं धर्मशास्त्र कृष्ण म्हणाला धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की निंदा ही वधासारखीच असते तेव्हा तू युधिष्ठिराची निंदा जरी केली तरी चालू शकेल सावधपणाने अर्जुनाने विचारलं नक्की कृष्ण म्हणाला धर्मशास्त्रात सांगितलंय माझं काही नाहीये तेव्हा अर्जुनाने आपलं खड्ग परत घेतलं आणि युधिष्ठिराची निर्भत्सना करायला सुरुवात केली निंदा करायला सुरुवात केली भ्याड पलपुटा नामर्द लढता येत नव्हतं गेला कशाला खेळता येत नव्हतं दूत खेळायला बसला आमच्या मागे वनवास रावला तोपर्यंतच युधिष्ठिराबद्दलचं जे विष त्याच्या मनामध्ये साकलेलं होतं ते सगळं त्याने ओकून टाकलं कृष्णाला वाटलं की चला आता शांत झालं बोलला तो परंतु शांत झाला पण नंतर अर्जुनाने पुन्हा खडग उपसलं कृष्णाने विचारलं आता काय रे तो म्हणाला माझी दुसरी प्रतिज्ञा आहे की जो दादांचा अपमान करील त्याचा तत्काळ शिरच्छेद करायचा दादा मला इतके वंदनीय आणि पूज्य आहेत माझंच तोंडून त्यांचा अपमान झाला आहे तेव्हा आता मला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही कृष्णाने कपाळावर हात मांडला आणि म्हणाला जर तुझी प्रतिज्ञाच असेल तर त्याला इलाज नाही तेव्हा तू आत्महत्या कर त्याला इलाजच नाही जे प्रतिपक्षाला शक्य झालं नाही ते तू आपण करायला धजावतोयस इलाजच नाही प्रतिज्ञाच आहे पाहिलीच पाहिजे पण धर्मशास्त्र काय म्हणतं का ते ऐकून घेशील काय त्यांनी पुन्हा विचारलं काय म्हणतं धर्मशास्त्र तेव्हा कृष्णाने सांगितलं धर्मशास्त्रामध्ये धर्म आत्मस्तुती आत्महत्येसारखीच मानलेली आहे तेव्हा अर्जुनाने विचारलं नक्की कृष्ण म्हणाला धर्मशास्त्रात सांगितलं माझं काही नाही आणि मग अर्जुनाने आत्मस्तुती करायला सुरुवात मी निवात कवचाचा पराभव कसा केला मी प्रत्येक भगवान शंकराशी झुंद कशी घेतली त्यांच्याकडनं पाशुपतास्त्र कसं मिळवलं हो स्वर्गातल्या देवतांकडून तर अस्त्र कशी मिळवलीत हो खांडववनाचा दाह कसा केला आपल्या पराक्रमाची त्यांनी भरपूर प्रशंसा केली शांत झाला तेव्हा कृष्णाने विचारला आता काही नाही आहे ना अर्जुन म्हणाला नाही कृष्ण म्हणाला चला आता पुन्हा कुरुक्षेत्रावर आपण लढायला जाऊ कृष्णाने स्वतःची प्रतिज्ञा मोडली यात आश्चर्य काही नाही इतरांच्याही प्रतिज्ञा मोडायला त्यांना भाग पाडलं इतरांचेही शब्द फिरवायला त्यांना भाग पाडलं पण हे पाडलं म्हणून मित्रांनी मित्रांनो कृष्णाने भीमाला वाचवलं कृष्णाने अर्जुनाला वाचवलं कृष्णाने युधिष्ठिराला वाचवलं तिघांना वाचवलं हे महत्वाचं नाही कृष्णाने महाभारताला वाचवलं महाभारत नावाच्या इतिहासाला वाचवलं कृष्णाने हा त्याचा मोठेपणा आपण लक्षात घ्या असत्य बोलण्याचं त्यांनी टाळलं नाही रणांगणातून पळ काढण्याचं कधी सोडलं नाही हे कृष्णाने केलं तरी उत्तरेच्या पोटातला गर्भ हा चलनवलन करू लागला हेही सत्य आहे त्या कृष्ण आयुष्यामध्ये कधीही खोट न बोलल्याचं सांगतो ते खरं असलं पाहिजे रणांगणातून पळ न काढल्याचं सांगतो तेही खरं असलं पाहिजे हा जो अंतरविरोध आहे कृष्णाच्या व्यक्तित्वातला उद्गारातला आणि जीवनातला त्याची सोडवणूक कशी करता येईल ते आपण पुढे पाहू कृष्णाने तरे तर्हे वध घडवलेत आपल्या आयुष्यामध्ये लहानपणी कंसाची सगळी आक्रमण परतवून लावण्याकरता सगळ्या असुरांचे वध कृष्णाने केलेत त्यानंतर कृष्णाने कंसाचा वध केला कंसाचा वध करण्याचा उद्देश काय होता ते मी आपल्याला सांगितलं कंसाचा वध त्याच्या दृष्टीने नगण्य होता महत्वाचा नव्हता जरावसंधाला आव्हान द्यायचं होतं त्यासाठी कंसाचा वध केला होता त्याप्रमाणेच के त्या अत्यंत सावधगिरीनी अत्यंत चातुर्यानी अत्यंत मुत्सद्देगिरीने कृष्णाने या सर्व असुरांचे वध घडवलेले आहेत हे आपण लक्षात घ्या या सर्व असुरांचे वध घडवलेले आहेत जयद्रथाचा वध केला कर्णाचा वध घडवला घटोत्कचा वध घडवला त्याची हत्या घडवून आणली कालयवनाचा वध केला जरासंधाचा वध केला हे सगळे वध महत्वाचे आहेत हे आपण लक्षात घ्या जरासंधाचा वध केला सैन्याच्या सैन्या पातळीवर रणभूमीवर त्याचा आपल्याला वध करता येणं शक्य होणार नाही हे त्यांनी अठरा वेळा अनुभवलेलं होतं परंतु राजसूय यज्ञ जर निष्कंटक पार पाडायचा असेल तर दोघांचं पारिपत्य होणं आवश्यक होतं एक होता शिशुपाल दुसरा होता जरासंध जरासंधाचं पारिपत्य करण्याच्या तयारीने कृष्ण अर्जुन आला आणि भीमाला घेऊन निघाला युधिष्ठिराची परवानगी मागितली की फार मोठ्या जोखमीच्या मोहिमेवर जातो तुझी आम्हाला परवानगी दे युधिष्ठिराकडनं परवानगी घेतली आणि हे तिघेजण विप्रवेशाने जरासंधाच्या राजधानीमध्ये पोचलेत पोचल्या पोचल्या त्यांनी प्रवेशद्वाराजवळचे जे नगारे होते ते फोडून टाकलेत एका उद्यानामध्ये थांबलेत भेटायला गेलेत जरासंधाला संध्याकाळच्या वेळी विप्रवेशामध्ये तेव्हा जरासंधाने त्यांचं स्वागत केलं त्यांची पूजा केली आणि येण्याचं प्रयोजन विचारलं तेव्हा यांनी खुणांनी सांगितलं की सूर्यास्त होईपर्यंत आमचं मौन असतं आम्हाला बोलता येत नाही रात्री आम्ही बोलू तेव्हा त्यांना अग्निशाळेमध्ये वास्तव्य करायला सांगितलं आणि रात्रीच्या वेळी जरासंध त्यांना भेटायला गेला आणि विचारलं आपल्या येण्याचं प्रयोजन काय मी आपली काय सेवा करू तेव्हा प्रामाणिकपणाने कृष्णाने आपलं रूप प्रगट केलं आणि सांगितलं की आता तोला तो तो कि तुला सांगायला हरकत नाही आमचं मौन संपलेलं आहे आम्ही विप्र नाही आहोत मी कृष्ण आहे हा भीम आहे हा अर्जुन आहे करता आलात तुम्ही तो म्हणाला दुसरी काही आमची दुसरी काही इच्छा नाही एक लहानशी इच्छा आहे की तुझ्याशी द्वंद्वयुद्ध खेळावं आणि त्याहीपेक्षा लहानशी इच्छा आहे तुला द्वंद्वयुद्धामध्ये ठार मारावं दुसरं काहीच आमचं म्हणणं नाही आहे तेव्हा मल्लयुद्धाचं आमंत्रण स्वीकारलं जरासंधानी आणि भीमानी मल्लयुद्धामध्ये जरासंधाचा पराभव केला आणि वध केला जरासंधाचा पराभव केला आणि वध केला त्याही मागे जी कपटनीती होती ती कृष्णाची होती जरासंध नाहीसा झाला अभिमन्यूच्या वधाचं प्रायश्चित्त जयद्रथाला घडवायचं होत आणि जयद्रथाचा वध आपल्या हातून सूर्यास्ताच्या झाला नाही तर स्वतः अग्निकाष्ट भक्षण करून आत्मार्पण करण्याची प्रतिज्ञा अर्जुन बोलून बसला होता कृष्णाच्या कानावर आलं त्याला वाईट वाटलं इतकंच नव्हे तर संताप आला अर्जुनाचा त्याने अर्जुनाची तीव्र शब्दामध्ये कान उघाडणी केली तो म्हणाला कशाला क्षत्रिय म्हणतोस क्ष कशाला वीर पुरुष म्हणतोस रणांगणावर प्राणपणाला लावून युद्धासाठी आलेल्या क्षत्रियाला भावना नसतात फक्त कर्तव्य असतं यापैकी कुणा वीर पुरुषाला मुलगा नाही आहे काय पुत्र नाही आहेत काय पत्नी नाही आहेत काय आप्ता नाही आहेत काय त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ हा, हा, करीत बसलो तर मग लढायचं कशाला अभिमन्यूच्या मृत्यूबद्दल तुला दुःख होणं मला समजू शकतं पण त्या दुःखाच्या भरामध्ये ही प्रतिज्ञा करून बसलास तू जयद्रथ जर आपल्या हातून मेला नाही तर आपण आत्महत्या करू आणि समजा कौरवांच्या सेनेनी जयद्रथाला उद्या दिवसभर तुझ्यापासून लपवून ठेवलं तर संध्याकाळच्या वेळ तू आत्महत्या करणार आणि आत्महत्या करून तू काम कुणाचं साधणार पांडवांचं की कौरवांचं राहतो पांडवांच्या सैन्यात आणि काम त्यांचं साधणार काय तुला की आहे की नाही विचार अर्जुन ओशारून गेला दुसऱ्या दिवशी खरोखर जयद्रथाच्या बंदोबस्ताची व्यवस्था केली होती ते सर्व व्यवस्था मोडून त्या प्रत्येकाला हुलकावणी देत कृष्णाने अर्जुनाचा रथ थेट जयदरथा समोर नेऊन भिडवला आणि अर्जुनाला सांगितलं हा जयद्रथ मार्याला अर्जुनाने जयद्रथावर बाण रोखला त्यावर त्याला फक्त एकच सांगितलं काळजी एकच घ्यायची की जयद्रथाचं मस्तक खाली पडू द्यायचं नाही त्याला वर असं आहे की जो त्याचं मस्तक जमिनीवर पाडेल त्याच्याच मस्तकाचे शंभर तुकडे होतील तेव्हा त्याचं मस्तक हो जमिनीवर पडू द्यायचं नाही म्हणून कृष्णाच्या सूचनेनुसार अर्जुनाने जयद्रथाच्या कंठाचा कंठात आच्छेद केला त्याचं मस्तक वरती उडवलं आणि मागोमाग बाण मारीत ते मस्तक टोलवीत भी, टोलवीत कुरुक्षेत्राच्या बाहेर जयद्रथाचा बाप वृद्धक्षत्र अनुष्ठान करीत बसला होता त्याच्या मांडीवर पाडलं अनुष्ठानामध्ये मग्न असलेल्या आपल्या मांडीवर हे काय पडलं या जाणिवेनी घाबरगुंडी उडून वृद्धक्षत्र एकदम उभा उभा राहिल्यामुळे ते मस्तक जमिनीवर पडलं जमिनीवर पडल्यामुळे वृद्धक्षत्राच्याच मस्तकाचे शंभर तुकडे झालेत जयद्रथही गेला वृद्धक्षत्र ही गेला त्यामागचं डोकं कृष्णाचं कर्णाचा वध त्यांनी कसा केला आपल्याला माहिती आहे तो आपल्याला माहित आहे तेव्हा ते, ते, ते सांगण्याची गरज नाही पण कृष्णाने स्वतःच्या एका ब्राढ्य सैनिकाचा सुद्धा वध घडवून आणला त्याचं नाव घटोत्कच घटोत्कच कोण होता भीमाचा मुलगा होता एक बलाढ्य सैनिक होता पांडव सैन्यातला त्याचा वध घडवून आणला वासवी शक्तीचा उपयोग त्याला त्याच्यावर करायला लावला त्याला सोडलं ला। त्याने त्राही भगवान करून सोडलं कौरव सैन्याला तेव्हा शेवटी द्रोणाचार्याने कल कर्णाला विनंती करावी लागली की तुझी वासवी शक्ती याच्यावर सोड त्यांनी अर्जुनाकरता ठेवली होती पण घटोत्कचाच्या तावडीतून आपण वाचू याची शंका असल्यामुळे द्रोणाचार्यांच्या आदेशावरून कर्णाला ती शक्ती घटोत्कचावर सोडावी लागली घटोत्कच मेला घटोत्कच मेला त्या संध्याकाळी पांडवांच्या छावणीमध्ये अत्यंत दुःखाचं वातावरण होतं एक सैनिक गेला आपला पुतण्या गेला या दुःखामध्ये पांडव चूर होते कृष्ण तिथे टाळ्या वाजवीत गेला युधिष्ठिराने त्याला मध्येच अडवलं आणि सांगितलं अरे आम्ही सगळे दुःखामध्ये आणि तू आनंदाने टाळ्या बाजवीत काय चाललायस तेव्हा कृष्ण म्हणाला असं तुम्ही दुःखामध्ये मगनात मला कल्पना नव्हती कशाचं दुःख झालंय तुम्हाला युधिष्ठिर म्हणाला कशाचं म्हणजे घटोत्कच मेला त्याच आणि युधिष्ठिराने विचारलं तुला कशाचा आनंद झाला टाळे वाजवीत तू आला तो म्हणाला मला आनंद घटोत्कच मेला त्याचा तेव्हा त्यांनी सांगितलं अरे लवकर हळू बोल भीमाला ऐकू गेलं तर तो संतापेल कृष्णाने विचारलं युधिष्ठिराला निर्णायक स्वरामध्ये मला सांगा तुम्हाला घटोत्कच हवा होता की अर्जुन त्यांनी सांगितलं अर्थात अर्जुन कृष्ण म्हणाला म्हणून घटोत्कच मेला घटोत्कच मेला नसता तर वासवी शक्ती अर्जुनासाठी ठेवली होती अर्जुनाला मारावं लागलं असतं अर्जुनाला वाचवण्याकरता घटोत्कचाला मारण्याची व्यवस्था मी करावी लागली मला करावी लागली एवढं बोलून कृष्ण थांबला नाही त्याच्या पुढे असं म्हणाला वासवी शक्तीच्या मुळे कर्णाच्या हातून हात जर घटोत्कच मेला नसता कृष्ण बोलतोय आपल्या सैनिकाबद्दल आज जर घटोत्क मेला नसता कर... तर घटोत्कचाला मारण्याची वेगळी व्यवस्था मला करावी लागली असती आपल्या सैनिकाला मारण्याची व्यवस्था मला करावी लागली असती याच कारण कृष्ण म्हणाला जो वीर पुरुष युद्धाच्या प्रसंगी उपयुक्त ठरतो शांततेच्या काळात डोईजड होतो तसा आपल्याला त्रास होऊ नये आपल्याच घटोत्कचाकडून म्हणून त्याला युद्धामध्ये संपवणं आवश्यक होतं म्हणून मी घटोत्क्याला का मारलं कालयवन घटोत्कच का कर्ण जरासंध कंस जयद्रथ या सर्वांच्या वधाला कृष्ण कारणीभूत झाला त्यामागे त्याचं डोकं होतं हे होतं मित्रांनो आता मला आपल्याला सांगू द्या की कृष्णाची पहिली भेट द्रौपदी स्वयंवराच्या वेळी झाली असं मी म्हणालो तुम्ही लोक भाग्यवाना कृष्णाचा आणि पांडवांची पांडवांचा पहिला परिचय होण्या अगोदर कृष्णाचा आणि तुमचा परिचय होतो महाभारतामध्ये एक प्रकारे भगवान व्यासानी पांडवांपेक्षा तुमच्याबद्दल अधिक विश्वास दाखवलेला आहे भगवान कृष्णाची पहिली ओळख तुमच्याशी करून दिलेली आहे आता मला आपल्याला सांगू द्या की कृष्णाची पहिली भेट द्रौपदी स्वयंवराच्या वेळी झाली असं मी म्हणालो तुम्ही लोक भाग्यवाना कृष्णाचा आणि पांडवांची पांडवांचा पहिला परिचय होण्या अगोदर कृष्णाचा आणि तुमचा परिचय होतो महाभारतामध्ये एक प्रकारे भगवान व्यासानी पांडवांपेक्षा तुमच्याबद्दल अधिक विश्वास दाखवलेला आहे भगवान कृष्णाची पहिली ओळख तुमच्याशी करून दिली आहे त्यावेळेला तो उभा होता स्वयंवरामध्ये उपस्थित होता त्यावेळेला पांडव विप्रवेशाने त्या ठिकाणी येऊन बसले होते पण ज्याप्रमाणे धगधगणाऱ्या अग्नीच तेज राखेखाली लपून राहू शकत नाही त्याच्या रूपाने ते उफाळत असत त्याप्रमाणे पांडव लक्षात राहिलेत मी आपल्याला म्हणालो लाक्षागृहामध्ये पांडव जळून मेलेत याबद्दल सगळ्या जगाची खात्री होती एका पक्क ठाऊक होतं पांडव जिवंत आहेत त्याचं नाव विदूर कारण त्यांनीच ते कारस्थान आखलेलं होतं आणि दोघांना अंदाज होता पांडव गेले नाहीत त्यापैकी एक होता कृष्ण आणि दुसरा होता द्रौपद द्रुपद आपली कन्या ही अर्जुनाला द्यावी असा संकल्प होता द्रुपदाचा पांडव जर जळून भस्मसात झाले असतील तर आपला संकल्प विफल ठरेल म्हणून त्यांनी हा अवघड पण ठेवला होता की हा अवघड पण जिंकण्याचं सामर्थ्य फक्त धनुर्धारी अर्जुनामध्येच आहे याची त्याला खात्री होती हा पण ऐकून कदाचित अर्जुन प्रगट होऊ शकेल या आशेने त्यांनी द्रौपदीचं स्वयंवर आखलं होत दुसरी आशा होती कृष्णाला आणि त्यामुळे त्यांनी जरी विप्रवेशामध्ये पांडव बसले होते तरी त्यांना त्यांनी बरोबर ओळखलं इतकंच नव्हे त्यापैकी प्रत्येकाची शेजारी बसलेल्या बलारामाची त्यांनी ओळख करून दिली दुरून तो धर्म तो भीम तो अर्जुन तो नकुल तो सहदेव सगळ्यांची ओळख करून दिली वर्णन आहे अर्जुन जिंकला द्रौपदीने त्याला माल घातली अर्जुन जिंकला आणि उप, सर्व क्षात्र वीर पुरुष उपस्थित असताना एका विप्रवेशातल्या तरुणांनी राजकन्या जिंकावी याबद्दल संतापलेल्या सर्व उपस्थित क्षत्रिय राजपुरुषांनी अर्जुनाच्या विरुद्ध उठाव केला त्यावेळेला अर्जुनाच्या पाठीशी उभा राहिला कृष्ण परिचय नसताना म्हणाले की त्यांनी पण जिंकलेला आहे त्यांनी पण जिंकलेला आहे पणाचं पावित्र राखण्याची जबाबदारी फक्त दृष्टीम्नाची किंवा द्रुपदाची नव्हती पण मान्य करून स्वयंवराला उपस्थित राहणाऱ्या सर्वांची होती तेव्हा आपण सर्वजण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे असं बोललेत सगळा उठाव शांत केला अर्जुन त्यानंतर कुंभारवाड्यातला आपला पर्णकुटीकडे जायला आणि द्रौपदीला घेऊन कृष्ण आणि बलराम सुद्धा त्याच्या मागोमाग गेलेत पर्णकुटीमध्ये गेल्यावर कृष्ण कुंतीच्या पाया पडलेत आणि त्यांनी आपली ओळख करून दिली म्हणाले आत्या मी कृष्ण हा बलराम ही पांडवांची आणि कृष्णाची पहिली ओळख ही पांडवांची आणि कृष्णाची पहिली भेट तेव्हापासून पांडवांशी जे नातं जोडलं कृष्णाने मित्रांनो ते कधीही तुटू दिलं नाही ते कधीही तुटू दिलं नाही तुमच्या असं लक्षात येईल जोपर्यंत कृष्ण पांडवांच्या पाठीशी आहेत तोपर्यंत संकट शरण आलेली होती कृष्णाच्या अनुपस्थितीत सर्व संकटांनी एकमुखाने पांडवांवर हल्ला केला होता प्रमाण कोटी आणि वारणावताच्या वेळी कृष्णाचा पांडवांशी संबंध चाललेला नव्हता पण संबंध आल्यानंतर कपटद्यूत हे कृष्णाच्या अनुपस्थितीत झाला आपल्याला माहिती असेल तो त्यावेळेला शाल्वांशी लढण्यामध्ये गुंतलेला होता आणि त्यानंतर त्याला बातमी ही सात्य सात्यकीकडनं कळली तेव्हा त्याला अत्यंत हहल वाटली तो म्हणाला जर मी त्यावेळेला उपस्थित असतो तर मी मुला द्यूतच हो दिलं नसतं त्यानंतरच्या सगळ्या विटंबना टळल्या असत्या कृष्ण पांडवांबरोबर नसल्यामुळे कपटद्यूत झालं सतीची विटंबना झाली अनुद्यूत झालं आणि त्यातून पांडवांच्या तेरा वर्षाच्या वन विजयनवासाचं संकट हे उद्भवलं हे आपल्या लक्षात असेल कृष्ण पांडवांबरोबर होता आता प्रश्न असा आहे की कृष्ण पांडवांबरोबरच का होता कृष्ण कौरवांबरोबर का राहिला नाही कौरव हे त्यावेळेला सत्ताधारी होते अत्यंत लोकप्रिय होते कौरवांचा प्रभाव होता दबदबा होता अशा कौरवांचा आधार घेण्याऐवजी किंवा अशा कौरवांना आश्रय देण्याऐवजी कृष्णाने पांडवांना हाताशी का धरलं असावं पांडव त्या मानाने दरिद्री होते वनवासी होते अल्पसंख्य होते लोकांना तितकेसे ज्ञात सुद्धा नव्हते आपल्या साधी गोष्ट लक्षात येईल कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा एकूण अठरा अक्षवेणी सैन्य लढलं त्यापैकी अकरा अक्षवेणी सैन्य हे कौरवांच्या बाजूने होतं आणि पांडवांच्या बाजूने फक्त सात अक्षवेणी सैन्य होतं कौरवांच्या बाजूने असणाऱ्या अकरा अक्षवेणी सैन्यात या देशातली सर्व राज्य सर्व राजघराणी गुंतलेली होती याचा अर्थ संपूर्ण भारतवर्षाचा पाठिंबा कौरवांना होता आणि पांडवांच्या सात अक्षवेणी सैन्यामध्ये त्यांचे आप्त होते द्रुपदाशी संबंध आल्यामुळे मिळालेले आप्तजन हे पांडवांच्या सैन्यामध्ये होते कौरवांच्या सैन्यामध्ये अधिक सैन्य शक्ती होती शस्त्रशक्ती होती द्रव्य शक्ती होती जनशक्ती होती मला सांगू द्या ज्ञानशक्ती सुद्धा होती भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य विदुर हे भारतातलं सगळं शहाणपण हे कौरवांच्या बाजूला होतं शहाणपणच्या या पांडवांच्या बाजूला नव्हतं पांडवांच्या बाजूला होता कोण पांडवांच्या बाजूला होता फक्त कृष्ण आणि तोही निशस्त्र अवस्थेतला हातात शस्त्र धारण करणार नाही अशी प्रतिज्ञा केलेला एकटा श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूला होता बाकी सगळं जग कौरवांच्या बाजूला होत कृष्ण कौरवांच्या बाजूला का नाही गेला दुर्योधनाने ती त्याची मागणी केली होती कृष्णाने आपलं यादव सैन्य कौरवांच्या बाजूला पाठवलं एकटी पांडवांच्या पाठीशी उभा राहिला का उभा राहिला त्याचं कारण काय आपल्या कदाचित माहिती असेल भारताच्या इतिहासामध्ये दोन परंपरा होत्या एक वसिष्ठ परंपरा होती दुसरी विश्वामित्र परंपरा होती ते आपल्याला माहिती आहे वसिष्ठ परंपरा ही ज्ञानोपासकांची परंपरा तपस्वी लोकांची परंपरा विश्वामित्र परंपरा ही सत्तेची आराधना करणारी परंपरा आणि शस्त्रोपासक परंपरा ब्राह्म परंपरा आणि क्षात्र परंपरा या ढोमा नावाने आपण या दोन्ही परंपरांना ओळखता आपल्याला माहित असेल की वसिष्ठ परंपरा जी आहे ती विश्वामित्र परंपरेकडे तुच्छतेनी पाहत असे आणि विश्वामित्र परंपरा जी आहे ती वसिष्ठ परंपरेला नगण्य लेखित असे या दोन्ही परंपरा सुरुवातीच्या काळापासून तो आज तागाय टिकून आहे तसं आपल्याला दिसेल ज्ञानाची जी परंपरा आहे ती सत्तेकडे तुच्छतेने पाहते आणि सत्तेची जी परंपरा आहे ती ज्ञानाला नगण्य लेखते तशी एक दुसरी परंपरा आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये दे होती ती सामान्यपणे लक्षात घेतली जात नाही एक आहे नारायणीय परंपरा आणि दुसरी आहे भार्गव परंपरा नारायणीय परंपरा ही भगवान महाविष्णूपासून सुरू होते आणि भार्गव परंपरा ही ऋषीपासून सुरू होते भार्गव परंपरा ही धर्माची जी चौकट आहे ती कायम राखण्याचा अट्टहच करणारी परंपरा आणि नारायणीय परंपरा ही परिस्थितीनुसार धर्माच्या चौकटीमध्ये बदल व्हावा ती चौकट अधिक व्यापक व्हावी असा प्रयत्न करणारी परंपरा ही नारायणीय परंपरा आहे असं तुमच्या लक्षात येईल तुम्हाला समजतील आणि पटकील असे शब्द वापरायचं झालं तर भार्गव परंपरा ही स्थितीवादी परंपरा आणि नारायणीय परंपरा ही गतिवादी परंपरा भार्गव <bharkov> परंपरा ही जीर्णमतवादी परंपरा नारायणीय परंपरा ही नम नम नवमतवादी नम, परंपरा भार्गव परंपरा ही प्रतिगामी परंपरा आणि नारायणीय परंपरा ही पुरोगामी परंपरा आपल्या लक्षात असेल रामायणामध्ये म्हणजे रामावतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी वानरांशी सख्य जोडलं राक्षसांशी सख्य जोडलं शाबारांशी सख्य जोडलं या देशातल्या ज्या आदिवासी अशा जमाती होत्या त्या जमातींशी सख्य जोडलं आणि भारतीय संस्कृतीच्या मायपोटामध्ये त्या सर्वांना समाविष्ट करून टाकलं परिणामी भार्गव परंपरेचा त्याला विरोध सहन करावा लागला शिवधनुष्याचा भंग करण्याच्या आरोपावरून स्वतः परशुरामानी रामचंद्राला आव्हान दिलं हे तुम्हाला आठवत असेल तुमच्या माझ्या सुदैवाने रामचंद्रांनी परशुरामाचा पराभव केला आणि नारायणीय परंपरा आपला विकासाचा मार्ग चालत राहिली महाभारतामध्ये म्हणजे कृष्णावतारामध्ये आपल्या लक्षात असेल की पांडवांच्या वनवासाच्या निमित्तानं असाच त्यांचा राक्षसांशी संबंध आला असाच त्यांच्या इथल्या आदिम जमातींशी वनवासी जमातींशी संबंध आला कृष्णाच्या अष्टनायिकापैकी एक जांबुवती होती तुम्हाला आठवत असेल आणि भीमसेनाचं एक लग्न हिडिंबेशी झालेलं होतं त्यांचे स्वयंसंबंध जोडलेले होते या सगळ्या जमातींना भारतीय संस्कृतीच्या विशाल मायपोटामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न कृष्णाने महाभारतामध्ये केला रा कौरव पांडवांचं जे युद्ध आहे मित्रांनो ते एका वंशातल्या संपत्तीचे विल्हेवाट लावण्यासाठी उद्भवलेलं युद्ध नसून एका घराण्यातल्या प्रश्नावरून उद्भवलेलं युद्ध नसून कृष्णाच्या दृष्टीनं भार्गव परंपरा आणि नारायणीय परंपरा यांच्यामधलं युद्ध आहे कौरव भार्गव परंपरेचे होते याचं कारण द्रोणाचार्यांचे शिष्य होते द्रोणाचार्य परशुरामाचे शिष्य होते कृष्णाने पांडवांना हाताशी धरण्याचं कारण नारायणीय परंपरेला पुन्हा एकदा भार्गव परंपरेवर मात करण्याची संधी आपल्याला देता यावी असायची कृष्णानी अल्पसंख्य दरिद्री वनवासी पण अत्यंत शूर आणि नेकीच्या अशा पांडवांना हाताशी धरलं कौरव पांडवांच्या युद्धाच्या निमित्तानं भार्गव परंपरेवर पुन्हा एकदा नारायणीय परंपरेला विजय संपादन करता आला त्यामुळं मित्रांनो आजपर्यंत तुमची माझी संस्कृती ही जगामध्ये टिकून आहे इतिहास असं सांगतो की रोमन रोम रोमाय रोमचा अत्यंत भव्य विराट अशा रीतीचं साम्राज्य इतिहास जमा झालं कार्थेजची संस्कृती नष्ट झाली भारतीय संस्कृती अद्याप टिकू नये याचं कारण असं आहे की भारतामध्ये उत्पन्न झालेल्या परमेश्वर तुल्य अशा रीतीच्या महापुरुषांनी नारायणीय परंपरा अक्षुण्ण राखण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला कौरव पांडवांचा युद्ध हा त्याचा एक भाग आहे म्हणून कृष्णाने पांडवांना पाठिंबा दिला शेवटपर्यंत पा पांडवांचा तो पाठीशी राहिला काय पांडव भाग्यवान आहेत असतील वनवासी असतील दुर्दैवी असतील दरिद्री असतील कमी संख्येचे पण निश्चास्त्र असा का ना पण भगवान कृष्णासारखा महापुरुष त्यांच्या पाठीशी होता इतकंच नव्हे या पांडवांवर कृष्णाने इतकं प्रेम केलं हो अर्जुनावर सुद्धा इतकं प्रेम केलं त्या अभिमन्यू वधाच्या वेळेला संतप्त झालेल्या अर्जुनी जेव्हा अर्जुनानी जेव्हा आत्मघातकी अशी प्रतिज्ञा केली त्यावेळेला कृष्णाने त्याची निर्भत्सना केली भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं आणि वीर पुरुषांनी रणांगणामध्ये भावनेला महत्व द्यायचं नसतं म्हणून त्याची कानुघाडणी केली कितीही संतापला अर्जुनावर तरी वर्णन महाभारतातलं रात्रभर कृष्णाला झोप आली नाही अपरात्री त्याने आपल्या वाहकाला उठवलं दारुकाला आणि रथ सूर्योदयापूर्वी सज्ज करायला सांगितला घोड्याचा खरारा करून ठेवायला सांगितला त्याला आंघोळ घालायला सांगितली चारा पाण्याची व्यवस्था करायला सांगितली शस्त्राचा पुरेसा पुरवठा करून ठेवायला सांगितलं दारुकाला कृष्ण म्हणाला उद्या सकाळी सूर्यास्तापूर्वी मला अर्जुन आला जयद्रथाकडे घेऊन जायचं आहे एवढं बोलून कृष्ण थांबला नाही सूर्यास्तापूर्वी अर्जुनाच्या हातून जयद्रथाचा मृत्यू झाला नाही तर जयद्रथाला मारण्याची व्यवस्था मला करावी लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्जुन वाचला पाहिजे इतकी तळमळ अर्जुनाच्या संरक्षणाबद्दल कृष्णाला लागली असल्याचं आपल्याला महाभारत सांगतं अत्यंत प्रेम केलं त्यांनी पांडवांवर पांडवांसाठी कृष्णाने कोणत्या भूमिका नाहीत मला सांगा राजसूय या यज्ञामध्ये लहानातली लहान सेवा या आप खुशीने पत्करली आणि पांडवांच्या यज्ञामध्ये ती बजावली अर्जुनाकरता कृष्ण हा सारथी झाला खरं म्हणजे मार्गदर्शन करण्याचं त्याचं सामर्थ्य आणि पात्रता तो अर्जुनासारख्या महावीराचं सारथ्य कर्म पत्कराला तयार झाला दुय्यम कर्म पत्करायला तयार झाला किती कमीपणा पत्करावा कृष्णाने उद्योग पर्वामध्ये शिष्टाई विफल झाल्यानंतर परतीच्या प्रवासात कर्णाला कृष्णाने बरोबर घेतलं आणि राज्याचं प्रलोभन दाखवलं त्याच्या जन्माचं रहस्य त्याच्याजवळ उघड केलं राज्याचं प्रलोभन त्याला दाखवलं ज्यांच्याशी जन्मभर वैर केलं ते सगळे पांडव हे कर्णाचे दास बनतील म्हणून सांगितलं युधिष्ठिर त्याचा युवराज बनेल म्हणून सांगितलं आणि भीमार्जुन त्याची सेवा करतील नकुल आणि सहदेव त्याच्यावर छत्र चमर राहतील जन्मभर पुत्र म्हणून पांडवांकडूनच अवहेलना सहन करणाऱ्या कर्णाला पांडव आपले दास बनण्याची कल्पना किती मोहप्रद वाटली असेल याची आपण कल्पना करा कृष्णाने नको दाखवायला तेही आमिष कर्णाला दाखवलं तू पांडवांचा मोठा भाऊ या नात्याने जर आमच्या पक्षाला आलास तर द्रौपदी तुझी सुद्धा बायको होईल हे प्रलोभन कृष्णाने दाखवायला नको होतं कर्णाला दाखवायला नको होतं कोणत्याच पुरुषाने दुसऱ्या पुरुषाला असं प्रलोभन दाखवायला नको हे सुद्धा कृष्णासारखा महापुरुष कर्णासारख्या माणसाला दाखवायला का प्रवृत्त झाला त्याचंही कारण एक कारण पांडवांबद्दलचं प्रेम हे आहे जर कर्ण पांडवांच्या पक्षाला आला तर दुर्योधनाचा पक्ष आपोआप दुर्बल होईल आणि त्यानंतर पांडवांचा विजय सुनिश्चित होईल त्यासाठी अत्यंत कमीपणा पत्करून यासारखं प्रलोभन सुद्धा करण्याला तो दाखवायला तयार झाला आणि दुसरं कारण असं आहे की कृष्णाने शेवटपर्यंत कौरव पांडवांचं युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला याचंही एक ते उदाहरण वंशक्षय टाळावा कर्ण जर पांडवांच्या पक्षाला येऊन मिळाला असतं तर कदाचित युद्ध करण्याची हिंमत दुर्योधनामध्ये राहिलीच नसती शेवटपर्यंत हा प्रयत्न कृष्णाने केला त्यासाठी तो पांडवांच्या बाजूला उभा राहिला असं आपल्या लक्षात येईल आणि त्यानंतर त्या अठरा दिवसाच्या युद्धाच्या काळामध्ये कृष्णाने जी कपट केलीत कृष्णाने ज्या लबाड्या केल्यात कृष्णाने जो खोटेपणा केला मला आपल्याला सांगू द्या त्याच्या करता नव्हतं स्वार्थासाठी नव्हता जे काही होत ते पांडवांना वाचवण्यासाठी आणि केवळ पांडवांना वाचवण्यासाठी नाही संपूर्ण महाभारत वाचवण्यासाठी कृष्णाने केलं असं तुमच्या लक्षात येईल जी उदाहरणं आपण आता पाहिलीत घटोत्कच्या मृत्यूच्या वेळची कर्णाच्या मृत्यूच्या वेळची जी उदाहरणं आपण पाहिलीत पराभवाच्या वेळची जी उदाहरणं पाहिलीत त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल कृष्णाचं कपट निश्चित होतं पण त्यात त्याचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता पांडवांच्या कल्याणाकरता ते त्यांनी केलं होतं इतकं प्रेम पांडवांवर कृष्णाने केलेलं होतं इतकं प्रेम केलेलं होतं काय गंमत आहे <laughs> केवढा मोठा होता कृष्ण कृष्णाची इयत्ता केवढी होती काय पात्रता होती काय सामर्थ्य होत कृष्णाचं सामान्यपणे ते कृष्ण चरित्राचा विचार करताना किंवा भक्ती करताना लक्षात घेतलं जात नाही म्हणून मला आपल्याला सांगणं भाग आहे भीष्म पर्वाच्या सुरुवातीला कृष्णाने अर्जुनाला गलितगात्र झाल्यामुळे चेतना येण्याकरता भगवद्गीता सांगितली हे आपल्याला आठवत असेल खरं म्हणजे सांगण्याची गरज काय अर्जुनाला माहिती नव्हतं कौरव पांडवांचं युद्ध होणार याचा निर्णय झाल्यानंतर आपल्याला आप कुणाशी लढायला लढायचंय कोणासमोर उभं राहायचंय हे अर्जुनाला माहिती नव्हतं भीष्म द्रोण कृप विदुर हे प्रतिपक्षाला आहेत हे, हे त्याला माहिती नव्हतं आपल्या सगळे आप्त गुरुजन प्रतिपक्षाला हे त्याला माहिती नव्हतं पण जे माहिती होतं ते जेव्हा प्रत्यक्ष त्याच्यासमोर दत्त म्हणून उभं राहिलं तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह झाला हा एक तात्कालिक मोह असतो या मोहाचा प्रभाव इतका मोठा असतो अर्जुन त्यामुळे अगदी गलितगात्र होऊन गेला जगप्रसिद्ध असणारा कोणताही शल्य विशारद असेल कि ज्याच्या हाती सोपवलेलं एकही प्रकरण विफल झाल्याचा इतिहास नसेल अशा वैद्य विशारदाला स्वतःचा सख्खा मुलगा टेबलवर घेताना मोह उत्पन्न होणं अनपेक्षित नाही इतरांची शरीर निर्विकारपणे फाडू शकणाऱ्या वैद्याला स्वतःच्या मुलाच्या शरीरावर शस्त्र चालवताना विचलित व्हायला झालं तर त्यामध्ये आश्चर्याचं काही नाही हा तो मोह आहे आणि तो मोह होणं स्वाभाविक आहे त्या मोहाचं निराकरण करणं ही कृष्णाची जबाबदारी होते खरं म्हणजे कृष्णाचं आणि अर्जुनाचं नातं हे होतं की कृष्णाने अर्जुनाला के कृष्णा अर्जुना आज्ञादरी केली असती हे के बाकीचे नखरे करायचे नाहीत मुकाट्याने मी सांगतो म्हणून युद्धाला उभा मी आपल्याला सांगतो अर्जुन युद्धाला उभा राहिला असता पण तशा रीतीने युद्ध प्रवृत्त झालेला अर्जुन कृष्णाला नको होता त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेला मोह नाहीसा व्हावं आणि आपण होऊन स्वकर्तव्याचं भान होऊन अर्जुनाने युद्धाला उभं राहावं अशी कृष्णाची अपेक्षा होती म्हणून त्यांनी ते भगवद्गीता सांगितली भगवद्गीता सांगितली अर्जुन युद्धाला उद्युक्त झाला त्यानंतर भगवद्गीता शिल्लक राहण्याचं काही कारण होतं जे प्रयोजन होता अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्याचं ते प्रयोजन एकदा साध्य झाल्यानंतर भगवद्गीता शिल्लक राहण्याची काही आवश्यकता नव्हती मला तहान लागली आपण मला पाणी दिलं मी पाणी प्यालो एकदा तहान भागल्यानंतर पाण्याचं प्रयोजन माझ्या आयुष्यातलं संपलं गीता का शिल्लक राहावी गीता शिल्लक राहण्याचं कारण काय आपल्याला असं दिसेल अर्जुनाची मागणी होती म्हणून गीतेचा जन्म झाला अर्जुन युद्ध प्रवृत्त झाला युद्धामध्ये विजयी झाला पांडव सिंहासनावर बसलेत पांडव नाहीसे झालेत त्यानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर अनेक राजवटी आल्या आणि मावळल्या गीता अद्याप शिल्लक आहे कृष्ण अर्जुन संजय धृतराष्ट्र यांच्या नावासकट गीता अद्याप शिल्लक आहे पाच हजार वर्ष झालीत गीता अजून अस्त पावायला तयार नाही हे आपण लक्षात घ्या इतकंच नव्हे तो कोणत्याही काळामध्ये कोणत्याही देशामध्ये कोणत्याही माणसाला अर्जुनावस्था प्राप्त झाली मोह झाला काय करावा आणि काय करू नये याबद्दलचा पेच पडला तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कर्तव्य प्रवृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य गीता माऊली अद्याप अक्षुण्य राखून आहे या गीतेचे अठरा अध्याय आहेत या अध्यायांचा क्रम न बदलता अध्यायांमधल्या श्लोकांचा क्रम न बदलता सातशे श्लोक आहेत या सातशे श्लोकांचा क्रम न बदलता श्लोकांमधल्या चरणांचा क्रम न बदलता चरणांमधल्या शब्दांचा क्रम न बदलता शब्दांमधल्या अक्षरांचा क्रम न बदलता अक्षरांमधल्या मात्रांचा क्रम न बदलता कुठेही अर्थाची किंवा शब्दाची ओळखण करावी न लागता पाठभेदाचा स्वीकार करावा न लागता आणि गीतेच्या मूल प्रकृतीला कुठेही दुखापत होऊ न देता त्या त्या काळाला आवश्यक असणारा युगसंदेश प्रसवण्याची क्षमता गीता माऊलीच्या गर्भामध्ये अद्याप सुरक्षित आहे म्हणून एकदा ती कर्मसन्यासाचा संदेश देते एकदा ज्ञानयोगाचा संदेश देते एखाद्या दे वेळेला भक्तीचा संदेश देते एखाद्या वेळेला कर्मयोगाचा संदेश देते एखाद्या वेळी अनासक्ती योगाचा संदेश देते एखाद्या वेळी साम्य योगाचा संदेश देते हे जे संदेश आहेत ते परस्परानुकूल असतीलच असं नाही परस्पर विरुद्ध सुद्धा असतील पण एकाही अक्षराचे ओढा ताण न करता इतके सगळे संदेश देण्याचं जे गीतेचं सामर्थ्य आहे ते अद्भुत आहे आमचे विनोबा असं म्हणाले होते की ज्याप्रमाणे होमिओपॅथीच्या औषधाची जितकी जास्ती घोटाई होते तितकी त्याची पोटेन्सी वाढते शक्ती गर्भता वाढते त्याप्रमाणे ज्या ग्रंथाच जास्तीत जास्त अन्वयार्थ निघतात त्या ग्रंथाची ग्रंथा शक्ती गर्भता वाढत राहते आणि अक्षरवाङ्मयामध्ये त्या ग्रंथाचा समावेश होतो अक्षरवाङ्मयामध्ये भारतातल्या ज्या एका ग्रंथाचा नाव घेण्याची आपल्याला पाली येईल भगवद्गीता ही गीता भगवान कृष्णाच्या मस्तिष्कातून उत्पन्न झालेली आहे हे त्याचं केवढं मोठं योगदान आहे जगाला आणि इतिहासाला हे आपण लक्षात घ्या सामान्यपणे हे लक्षात घेतलं जात नाही बालकृष्ण गोपालकृष्ण गोपीकृष्ण राधाकृष्ण आणि कृष्णाने वेगवेगळ्या केलेली कपट यांच्या वर्णनामध्ये आपण इतके रंगून जातो की संपूर्ण जगाला दीपस्तंभासारखी असणारी भगवद्गीता याच कृष्णाने निर्माण केली आहे हे आपल्या लक्षात येत नाही या भगवद्गीतेने माणूस ईश्वरवादी असो निरीश्वरवादी असो त्या प्रत्येकाला बळ दिलेले आहे जगण्याचं भारतातला असो भारताबाहेरच्या असो कोणत्याही भाषेतला प्रदेशातला काळातला धर्मातला माणूस असो त्या प्रत्येकाला मनशांतीचा मार्ग भगवत गीतेने दाखवलेला आहे हे शौपेन हॉवरने कबूल केलेले आपल्याला आठवत आप असेल तर तेव्हा ही गीता ही परमेश्वराने आपल्याला दिली हे त्यांचं केवढं मोठं योगदान आहे ती अर्जुनाला सचेत करण्याकरता दिली हा कृष्णाच्या विभूतिमत्वाचा एक अत्यंत महत्वाचा असा पैलू आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल विसरता येणार नाही सामान्यपणे कृष्णावर काही आक्षेप घेतले जातात किंवा कृष्णाच्या जीविताचे काही विपर्यास काढले जातात त्याचाही उल्लेख या निमित्तानं होण्याची आवश्यकता आहे मित्रांनो आपल्याला माहित असेल बालकृष्णाच्या गोपालकृष्णाच्या आणि गोपी कृष्णाच्या आणि राधाकृष्णाच्या ज्या लीला आहेत त्यानंतर कृष्णाने केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया आहेत याखेरीत द्रौपदीचे सुद्धा कृष्णाशी असणारे संबंध अत्यंत हळूवार होते इतक्या सगळ्या स्त्रियांशी संबंध ठेवणारा कृष्ण हा भारतीय आणि अभारतीय वाङ्मयामध्ये एक अत्यंत कलासक्त आणि रसिक असा पुरुषोत्तम म्हणून वर्णिला जातो आळवला जातो म्हणून सांगणं आवश्यक आहे गोपींशी कृष्णाने केलेल्या ज्या लीला आहेत त्यांची वर्णन संत वांग में में में, पंडित वाङ्म्यामध्ये अत्यंत रंगून केली गेलेली आहेत श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये श्री कृष्णाच्या रास क्रीडांचं वर्णन आहे आणि गोपींबरोबर केलेल्या केल्या केलेल्या क्रीडांचं वर्णन आहे त्यामुळे इतक्या सगळ्या स्त्रियांना संतृप्त करण्याचं पौरुष कृष्णामध्ये असल्याचा अभिमान बाळगण्याचीही आपल्याला सवय आहे आपण हे लक्षात घेत नाही की गोपींशी कृष्णाचे संबंध ज्या वेळेला शारीर पातळीवरच्या संबंध ज्या जा रंगवले जातात त्यावेळेला गोकुलामध्ये कृष्णाचं वय काय असेल ते लक्षात घेण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही गोपींना कृष्णाबद्दल नेमकं काय वाटत असेल शारीर आकर्षण वाटत असेल का हेही लक्षात घेण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही अहो गाव पाटलाचा मुलगा देखणा गुणी सशक्त त्याच्याबद्दल गोपींना मातृवत्सल्य वात्सल्य वाटून त्यांनी त्याचा लोप केला असेल तसा, के तसा अर्थ जर निघू शकणार असेल तर तो कृष्णाला न्याय देणारा ठरेल या व्यतिरिक्त कृष्ण त्यांची शारीर पातळीवरून क्रीडा करतो सगळ्या प्रकारची क्रीडा करतो आणि तरी सुद्धा तो त्यापासून निस निराशक्त आहे असं आपण वर्णन करतो परी हरी हा ब्रह्मचारी या सर्व स्त्रियांचा उपभोग घेऊन सुद्धा कृष्ण ब्रह्मचार्य कायम राखतो म्हणून आपण त्याचं कौतुक करतो त्यावेळी इतक्या स्त्रियांशी गैरसंबंध ठेवणारा कृष्ण हा आपल्या देवघरामध्ये दे बसू बसवण्याच्या पात्रतेचा आहे का हे आपण लक्षात घेत नाही त्यावेळेला आपण हे दुसरं हेही लक्षात घेतो कृष्णाचं वय काय होतं हे जसं आपण विसरून जातो तेव्हा गोपींना स्वतःची घरदारे नव्हती संसार नव्हते पती नव्हते पुत्र नव्हते त्या सगळ्यांनी याकडे इतकं दुर्लक्ष केलं सामुदायिक पातळीवर इतकी परवानगी दिली इतकी सवलत दिली आपापल्या बायकांना हे गृहित धरणं हे किती अन्यायकारक आहे याची आपण कल्पना करा याची आपण कल्पना करा गोपींशी असणारे कृष्णाचे संबंध आपण तर इतके जिवंत ठेवलेले आहेत की लोकनाट्य नावाचा ना जो कला प्रकार आहे त्यामध्ये कृष्ण तर एखाद्या गावातल्या अत्यंत उच्चृंखल अशा गावगुंडासारखा वागतो आणि आपला तो कर्मणुकीचा विषय बनतो काय गंमत आहे मला आपल्याला यासाठी सांगू द्या की ज्या राधेला कृष्णाशी आपण संबंध करून ठेवलेला आहे राधा कृष्णाची मंदिर आपण बांधतो आणि त्यांची उपासना करतो एक तर राधेची उपासना केली तरी कृष्णाला ती जाऊन पोचते अशी आपण श्रद्धा बाळगतो मला आपल्याला सांगू द्या राधा महाभारतामध्ये नाही राधा श्रीमद भागवतामध्ये सुद्धा नाही राधेचं नावही नाही अनया राधितो नुनम भगवान हरिरीश्वर असा एक चरण आहे अनया आराधितो तिने आराधन केलेला त्याच्यावरून अनय आणि राधा अशी नावं आपण काढलीत आणि कल्पित कथा आपण तयार केली राधा कृष्ण चरित्रामध्ये दहाव्या शतकामध्ये येते विष्णू धर्मोत्तर पुराणाच्या द्वारे तोपर्यंत ना ती महाभारतात आहे ना हरिवंशात आहे ना श्रीमद भागवतात आहे काय वर्णन केली आपण त्याची ते आपण त्याचा आपण विचार करा आणि आपल्या देवतेची विटंबना या, प्र, या प्रकारच्या वर्णन आपणच केलेली आहे हेही आपण विसरू नका स्वतःचा किंवा सामान्य माणसाचा शृंगार धीट आणि उत्तान शृंगार रंगवण्याची सोय नसल्यामुळे आपण त्यासाठी भगवान कृष्णाला वेठीला धरलं आणि त्याचा शृंगार अत्यंत चविष्टपणे रंगवण्याचा प्रकार केला सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी कृष्णाने लग्न केलं त्याचंही आपण कौतुक करतो आपण हे लक्षात घेत नाही सोळा हजार राजकन्या प्राग ज्योतिषपूरचा राजा नरकासूर यांनी तुरुंगात ठेवल्या होत्या त्या राजकन्यांच्या आर्त आळवणीला प्रतिसाद देण्याकरता कृष्ण द्वारकेहून निघाला पराक्रम गाजवीत त्यांनी प्राग ज्योतिषपूरचा पाडाव केला नरकासुराचा वध केला आणि सोळा हजार राजकन्यांची त्यांनी मुक्तता केली अत्यंत देखण्या असणाऱ्या त्या सोळा हजार राजकन्या मुक्त झाल्यानंतर त्यांना मार्ग कोणता होता त्यांना दिशा कोणती होती आता आम्ही कुणीकडे जावं असा प्रश्न त्यांच्या मना मनामध्ये उद्भवला असेल त्या प्रश्नाचं उत्तर भगवान कृष्णाच्या आयुष्याच्या रूपाने त्या ठिकाणी सिद्ध होतं आपण लक्षात घ्या एखाद्या संकट तात्कालिक संकटाच्या किंवा गुंडाच्या तावडीतून एखाद्या स्त्रीची मुक्तता केली की स्त्रीमुक्तीचा प्रश्न तिथे सुटत नसतो सुरू होत असतो याचं कारण अशा एखाद्या संकटाचा डाग लागलेली जी स्त्री असेल तिचं स्वागत त्यानंतर प्रत्येक नाक्या नाक्यावर करण्यासाठी संकट आ वासून उभी असतात एक आणि दुसरी गोष्ट अशा कलंकित कुमारिकेचा स्वीकार खुद्द जन्मदाते करीत नाहीत अत्यंत भरोशाची अशी स्वतःच्या घराची दर सुद्धा त्यांच्याकरता बंद झालेली असतात आई वडील सुद्धा त्यांना आश्रय द्यायला तयार होत नाहीत अशा वेळेला त्यांच्या पुढे मार्ग कोणता आणि दिशा कोणती अवघा आकाश आणि दाही दिशा त्यांच्याकडे विकटपणाने पाहून हसत असतात गेल्या कुठे तर स्वातंत्र्य त्यांना मिळत नाही अंतर होतं एका श्रृंखलेतून बाहेर पडलं आणि दुसऱ्या श्रृंखलेमध्ये अडकल्यात सोळा हजार राजकन्यांचं भवितव्य अशा रीतीने लोमकलत राहिलं असताना कृष्ण पुढे झालेत आणि त्यांनी त्या सर्व मुलींशी लग्न केलं स्वत आता या मुलींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुठल्याही समाजकंटकांची होण्याची भीती नव्हती याचं कारण आता त्या कृष्ण स्त्रिया होत्या नरकासुराच्या तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर त्यांचं समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठानी असं पुनर्वसन कृष्णाच्या या प्रयत्नामुळे झालं आणि त्यांना एक प्रकारचं संरक्षण मिळालं कृष्ण हा स्त्रियांच्या अब्रूचा अपहार करणारा आहे की उद्धार करणार आहे ते आपल्याला याच्यावरून दिसते सोळा हजार एकशे आठ स्त्रिया असल्याबद्दल कृष्णाचा फार बोभाटा झाला गोपी क्रीडे बद्दल रास क्रीडे बद्दल राधेशी असणाऱ्या संबंधाबद्दल सोळा हजार एकशे आठ स्त्रिया करण्याबद्दल कृष्णाच्या चारित्र्याचा अत्यंत बोभाटा झाला मला आपल्याला सांगू द्या अथर्व वेदामध्ये एक उपनिषद आलेला आहे त्या श्रीकृष्ण उपनिषदामध्ये एक लहानशा रहस्याचा उलगडा केलेला आहे ब्रह्मरूपा रुच स्त्रिया आपल्या वेदांमधल्या ज्या एकूण रुचा आहेत त्या रुचांची श्लोकसंख्या सोळा हजार एकशे आठ होते ऋग्वेदामध्ये दहा हजार पाचशे ऐंशी रुचा आहेत यजुर्वेदामध्ये चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस ऋचा आहेत आणि उपनिषदांमध्ये अकराशे ऐंशी ऋचा आहेत या सर्वांची बेरीज केली तर सोळा हजार एकशे आठ असा आकडा निघतो ऋग्वेद यजुर्वेद उपनिषद यामधल्या सर्व रुचांनी परमेश्वराची आराधना केली त्या रुचांना स्त्री रूप मिळालं आणि कृष्णाशी महाभारतामध्ये त्यांचा विवाह झाला असा त्याचा अर्थ निघतो त्या कृष्णाची आपण बदनामी करतो तमाशाच्या द्वारा लोकनाट्यांच्या द्वारा गीतांच्या द्वारा नाटकांच्या द्वारा त्या कृष्णाच्या या रसिकतेची आपण बदनामी करतो आपल्यामध्ये असणाऱ्या उणीवांची भरपाई आपण या पुरुषोत्तमाच्या जीवनामध्ये झालेली पाहतो ही आपल्या देवतेची भक्ती आहे की विटंबना मला आपल्याला सांगू द्या गेली पाच हजार वर्ष ही विटंबना कुठल्याही विधर्मी माणसाने केलेली नाही अधर्मी माणसाने केलेली नाही या देशातल्या श्रद्धावंतांनी केलेली आपल्या देवतेची विटंबना द्रौपदीशी सुद्धा कृष्णाचे संबंध अत्यंत हळुवार होते अत्यंत हळुवार होते प्रश्नच नाही द्रौपदीला आणि कृष्णाला परस्परांबद्दल आकर्षण होतं आणि ओढ होत त्याचे प्रत काय होते त्याचा दर्जा काय होता तुम्हाला सांगतो स्त्री पुरुषांमध्ये जितक्या प्रकारचे आणि ज्या प्रकारचे संबंध संभवू शकत असतील त्या सर्व संबंधांना पालाण घालून द्रौपदी आणि कृष्णाचे हलवार संबंध शिल्लक होते खुद्द द्रौपदीने त्याचा उलगडा एकदा भावनेच्या भरामध्ये केलेला आहे ज्यावेळेला कृष्ण आपल्या सर्व स्त्रियांसह वनवासामध्ये पांडवांच्या भेटीला गेला त्यावेळेला द्रौपदी कडून तो सगळा वृत्तांत कृष्णाने ऐकला एका क्षणाच्या आठवणीने द्रौपदी उत्तेजित होत होती संतप्त होत धला 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 होती ढराढरा रडत होती आणि कृष्णाच्या अंतःकरणामध्ये कालवा कालो माजत होती त्यावेळेला आपल्या भर राजसभेमध्ये झालेल्या विटंबनेचा क्षण द्रौपदीनी कृष्णासमोर उभा केला त्यावेळेला ती म्हणाली कृष्णा त्यावेळेला मी मुद्दाम राजसभेमध्ये पाहिलं कुणीही माझ्या बाजूला नव्हतं माझ्या पतींनी खाली मान घातली होती आणि एकही वडीलधारा माणूस माझ्या डोळ्याला डोळ्या द्यायला तयार नव्हता त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे अरे आपण अगदी पूर्णपणे एकाकी आहोत आपल्याला कुणीच नाही द्रौपदी रडत रडत सांगायला लागली त्यावेळेला मला वाटलं कृष्णा मला पती नाहीत मला पुत्र नाहीत मला बाप नाही मला भाऊ नाही आणि कृष्णा मला तू सुद्धा नाहीस असं मला त्यावेळेला वाटून गेलं बाप भाऊ पती पुत्र या सर्व महत्वाच्या नात्यांना ओलांडून एक हळुवार नातं उरत ज्याच्यामध्ये ही सगळी नाती समाविष्ट असतात आणि तरी सुद्धा काहीतरी शिल्लक उरतं रक्ताच्या नात्यांपेक्षा अत्यंत खरं रक्ताच्या नात्यांपेक्षा अत्यंत जिवंत रक्ताच्या नात्यांपेक्षा अत्यंत उत्कट रक्ताच्या नात्यांपेक्षा अत्यंत हळुवार अत्यंत पवित्र असं नातं द्रौपदीशी कृष्णाशी होत ते त्यांनी शेवटपर्यंत सांभाळ मला आपल्याला सांगू द्या हे एवढं मोठं महायुद्ध का झालं ज्याच्यामध्ये चाळीस लाख वीर पुरुष मारले गेल्याचं आपण पाहतो चाळीस लाख एका खंडप्रा देशाचं वर्तमान आणि भवितव्य शिल्पित करण्याचं सामर्थ्य त्यांच्या बाहून असतं असे चाळीस लाख लोक अर्ध्या महिना झालेल्या युद्धामध्ये मारले जावेत एवढं मोठ नुकसान कृष्णाने पत्करलेलं होत चाळीस लाख तरुण वीर पुरुषांचं बलिदान एका स्त्रीच्या शिलाकरता कृष्णाने पत्करलं होतं तिचं नाव आहे द्रौपदी एका स्त्रीचा, स्त्रीचा मोबदला चाळीस लाख वीर पुरुषाच्या बलिदानाने सुद्धा होऊ शकणार नाही असा मानणारा जो कृष्ण होतो तो इतर स्त्रियांच्या शिलावर दरोडे घालायला प्रवृत्त होईल असा आपण ग्रह कोणत्या तोंडाने करून घेतो हे मला कळत नाही एका स्त्रीच्या शिलाची मातब्बरी त्याच्याजवळ एवढी मोठी होती तो इतर स्त्रियांच्या बाबतीत इतका बेजबाबदार बनेल आपण लक्षात घ्या ही कृष्णाची भक्ती नाही ही कृष्णाची बदनामी आहे त्याची अपकिर्ती आहे कृष्णाच्या अजून एका पैलूचा आपल्याला उल्लेख करावा लागेल तो पैलू असा आहे मित्रांनो भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अनासक्ती योगाचा उपदेश केला नाही अनासक्ती योग त्याने आपल्या आयुष्यामध्ये स्वतः आचरून दाखवलेला होता स्वतः आचरून दाखवलेला होता मला सांगू द्या कृष्णाला द्वारकेचा राणा वगैरे म्हणतात पण कृष्णाने कधीही सत्तेचा स्वीकार केला नाही ज्यावाला कंसाचा वध केला आणि उग्रसेनाची त्यांनी तुरुंगातून मुक्तता केली तेव्हा आजोबासारखा असणारा उग्रसेन हात जोडून या बालकृष्णासमोर उभा राहिला आणि म्हणाला आपण आमची मुक्तता केलीत आणि कंसाचं पारिपत्य केलं मथुरेच्या रिकाम्या राहिलेल्या सिंहासनावर आता आपण बसावं अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे कृष्णाने ती जुमानली नाही आणि उग्रसेनाची त्या ठिकाणी स्थापना केली मथुरेच्या सिंहासनावर उग्रसेनानंतर वसुदेवाची स्थापना झाली शेवटपर्यंत द्वारकेचा काळ किंवा मथुरेचा राजा वसुदेव होता आणि युवराज बलराम होता कृष्णाचा कुठेच काहीच संबंध नाही कृष्णाने जरासंधाचा वध केला आणि मगधाचं विशाल आणि बलाध्याचं साम्राज्य स्वतःकडे ठेवून घेतलं नाही त्याच्या मुलाला राज्याभिषेक केला कृष्णाने प्राग ज्योतिषपूरचा पाडाव करून नरकासुराचा वध केला ते राज्य स्वतःकडे ठेवून घेतलं नाही नरकासुराच्या मुलाची त्या ठिकाणी स्थापना केली आणि एवढा प्रचंड खटाटोप केला चाळीस लाख वीर पुरुषाचं बलिदान देऊन त्यांनी राज्य मिळवलं त्या राज्याचा मोह स्वतः धरला नाही पांडवांची त्या ठिकाणी स्थापना केली आणि एकदा पांडवांची स्थापना केली आपला अवतार कृत्य जणू समाप्त झालं असं समजून कृष्णाने पांडवांचा निरोप घेतला आश्वमेधित पर्वामध्ये युधिष्ठिराला राज्याभिषेक झाला त्याला कृष्ण थांबला आणि त्यानंतर युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञाचा संकल्प केला आणि अर्जुनाला अश्वमेध अश्वाबरोबर संरक्षणासाठी रवाना केला कृष्ण अश्वमेध यज्ञासाठी थांबला नाही हस्तिनापुरामध्ये तो द्वारकेला परत गेला जळू जे करायचं होतं ते केलं आता संपलं सगळं कृष्णाला दुष्टांचं निर्धारण करायचं होतं आणि सज्जनांचं परित्राण करायचं होतं सामान्य माणसाला न्याय द्यायचा होता पतितांना दलितांना वर आणायचं होत आणि या अधर्माचा देशामध्ये पुन्हा एकदा धर्मराज्याची स्थापना करायची होती ते स्वप्न पूर्ण केलं कंसाला मारलं त्याचा सासरा असणाऱ्या जरासंधाला मारलं संपूर्ण क्षात्र वंश निर्धास्त केला नरकासुराचं पारिपत्य केलं आणि या देशामधल्या स्त्रीत्वाचं संरक्षण केलं आणि कौरवांचा निपात करून अधर्माचा नायनाट केला जगातून आणि धर्मराज्याची संस्थापना केली पांडवांवर त्या ठिकाणी बसून आता आपलं काम संपलं असं म्हणून कृष्ण त्या ठिकाणी निरोप घेऊन निघून गेला सत्तेमध्ये गुंतला नव्हता मला आपल्याला सांगू द्या कृष्णासारखं बहुढंगी आयुष्य दुसऱ्या कुठल्याही माणसाचं नाही कृष्ण काय नव्हता कृष्ण गवल्याचा पोर होता कृष्ण राजपुत्र होता गवल्यांबरोबर तो हो चरायला घेऊन जायचा आणि गवल्यांच्या अन्नाचा काला करून तो स्वतः खायचा त्यांच्याबरोबर राहायचा कृष्ण अप्रतिम बासरी वाजवायचा कृष्ण नाटकीय होता कृष्ण कलाकार होता कृष्ण रसिक होता कृष्ण मुत्सद्य होता कृष्ण पराक्रमे होता कृष्ण रसेश्वर होता कृष्ण ज्ञानेश्वर होता म्हणून त्यांनी आपल्याला भगवद्गीता दिली आणि आता मला शेवटी सांगू द्या मित्रांनो की कृष्ण योगेश्वर होता त्याच्या आयुष्याचा सर्वोच्च असा पैलू जर कोणता असेल तर तो योगेश्वर कृष्ण असा होता त्यामुळे तर सर्व प्रकारचे अनुभव घेऊन कृष्णाचं आयुष्य एकांगी नाही बहुविध आहे सर्व प्रकारचे अनुभव त्यांनी घेतलेत कुठेही कुचराई केलेली नाही पण त्या अनुभवापैकी कुठल्याही अनुभवामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून टाकलं नाही कृष्णाला आई होती वडील होते दत्तक आई होती दत्तक वडील होते कृष्णाला भाऊ होता कृष्णाला बहीण होती कृष्णाला मित्र होते गोकुळातले मित्र होते वृंदावनातले मित्र होते कृष्णाला सख्या होत्या गोपी होत्या गोप होते, होते गवल्याची मुलं होती कृष्णाला बायका होत्या कृष्णाला मित्र होते कृष्णाला द्रौपदी सारखी सखी होती या सगळ्यांसाठी आवश्यक असणारा सगळं सगळी कामं कृष्णाने काटकसर न करता केली या नात्यांवर जेवढं प्रेम करायचं आणि या नात्यांसाठी जे काही करायचं ते कृष्णाने करून दाखवलं त्या बाबतीत कुठेही त्यांनी कृपणपणा दाखवला नाही अत्यंत प्रेम केलं या सगळ्यांवर मला सांगू द्या यापैकी एकाही प्रेमामध्ये कृष्ण कुठेही गुंतलेला नाही अ प्रभास पट्टणामध्ये त्या पर्वकाच्या काळाच्या वेळी मध्य प्राशन करून सगळे यादव खेळायला लागलेत त्यात बलराम हा रुक्मिशी द्यूत खेळायला लागला रुक्मी हा रुक्मिणीचा सख्खा भाऊ बलरामाला त्याने हरवलं त्याचा इतका संताप आला बलरामाला की त्यांनी रुक्मीला मारून टाकलं अक्षरशः रुक्मीला मारून टाकलं आपल्या लाडक्या पत्नीचा लाडका भाऊ आपल्या मोठ्या भावाकडनं मारला गेला एका शब्दानी सुद्धा कृष्णाने त्याचा जाप बलरामाला विचारला नाही मोठा भाऊ आहे रुक्मिणीची समजूत आपण काढू कशी काढायची ते पण मोठ्या भावाला बोलायचं नाही त्याच्यावर जे प्रेम केलं ते कमी केलं नाही बहिणीवर जे प्रेम केलं ते कमी केलं नाही सगळ्यांवर प्रेम केला आणि सगळ्यांची कर्तव्य पार पाडलीत पण कृष्ण कुठेही आसक्त झाला नाही लिंपित झाला नाही मनाने गुंतला नाही मला सांगा असा एक तरी प्रसंग महाभारतामध्ये किंवा कृष्णाच्या चरित्रामध्ये येतो का की ज्यावाला कृष्ण हा असा तंद्री लागून बसलेला आहे त्याचं लक्ष कशात लागत नाही आहे त्याला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला गोकुलाची आठवण येते मला राधेची आठवण येते आणि त्यामुळे मी विभल झालो आहे असा एक तरी प्रसंग आहे का सगळ्यांवर करावं तितकं करू नये तितकं प्रेम करून सुद्धा कृष्ण कुणामध्येही गुंतला नाही कोणाच्याही आठवणीने विव्वल झाला नाही व्याकुळ झाला नाही राम स्वतःच्या पत्नीच्या वियोगामुळे इतका रडला असं वर्णन आहे रामायणामध्ये उत्तराम चरित्र तर असं म्हणतं आपवारोदित्यपि दलती वज्रस हृदयम दगडाला पादर फुटला रामाचा विला ऐकून आणि वज्राचं हृदय सुद्धा दुभंग तो भंग झालं इतकं प्रेम सीतेवर रामचंद्राने केलं आणि त्याच्याकरता तो धाय मोकलून रडला कृष्णाने इतकंच प्रेम सहवासातल्या सगळ्यांवर केलं पण कुणाकरताही त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याचं आपल्याला दाखवता येणार नाही कृष्ण रडला एकदा पण तो मनापासून नव्हे नाटक म्हणून रडला नाटक म्हणून रडला युद्ध समाप्त झालं आणि युद्ध समाप्त झाल्यानंतर घरातला एकमेव वडीलधारा माणूस असणारा काका धृतराष्ट्र त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी युधिष्ठिराला जायचं होतं पण त्याला हिंमत नव्हती उजागरी नव्हती की कसे आशीर्वाद घ्यावेत काका तुमच्या शंभरच्या शंभर पोरांना आम्ही मारून टाकलं या आनंदाप्रित्यर्थ तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या असं म्हणता तरी कसं येणार होतं तेव्हा धृतराष्ट्राशी तोंड देणं याची हिम्मत आपल्यामध्ये नाही असं म्हणून पण करणं तर आवश्यक आहे त्यांचा आशीर्वाद घेणं तर आवश्यक आहे त्यांना भेटणं आवश्यक आहे म्हणून युधिष्ठिराने कृष्णाला विनंती केली कृष्ण म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका माझ्याबरोबर या आणि कृष्ण नेतृत्व करून त्यांना घेऊन धृतराष्ट्राकडे गेला गेल्या गेल्या धृतराष्ट्राच्या पाया पडला गांधारीच्या पाया पडला ओळख करून दिली मी कृष्ण मग तो धृतराष्ट्राच्या शेजारी बसला त्याचा हात त्याने आपल्या हातात घेतला दोन्ही हातांमध्ये असा तो गच्च दाबला आणि तो दाबल्यानंतर कृष्णाने हमसून हमसून रडायला सुरुवात केली एक शब्द न बोलता कृष्ण रडायला लागला तेव्हा धृतराष्ट्राचा बांध फुटला आणि त्याने ओक्साबोक्षी रडायला सुरुवात केली गांधारी रडायला लागली सगळं रडणं संपलं शांत झाला मग कृष्णाने डोळे पुसलेत युधिष्ठिराला खून केली की आता तुम्ही या मग युधिष्ठिर आला पाया पडला आपली ओळख करून दिली एक एक पांडव दो आला दोघांचे पाया पडले आपापली ओळख करून दिली धृतराष्ट्र म्हणाला माझा भीमसेन कुठे आहे त्याला भेटायची मला अत्यंत ओढ लागलेली आहे माझ्या भीमसेनाला आणारे कृष्ण म्हणाले काळजी करू नका काका त्यालाही आणलाय म्हणून त्यांनी भीमसेनाला पुढे ढकललं तो भीमसेन आल्याबरोबर धृतराष्ट्राने त्याला इतकं करकचून आवळलं करकचून आवळलं की भीमाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आणि मग भीमसेन आपला लाडका पराक्रमी बलाढ्य असा पुतण्या आंधळ्या वात्सल्याच्या पोटी आपल्या हातून मारला गेल्याचं जेव्हा धृतराष्ट्राच्या लक्षात आलं लक्षात येणं अवघड नव्हतं कारण धृतराष्ट्राला रक्ताच्या उलट्या झाल्यात इतका जरा त्रास झाला त्याचा आणि मग त्यांनी शोक करायला सुरुवात केली की कि किती चांडाळ मी कस अंधार माझं वात्सल्य की या वात्सल्यापोटी माझा पुतळा मी माझ्या हाताने मारून टाकला तेव्हा कृष्ण पुन्हा पुढे झाला धृतराष्ट्राच्या पाठीवरून त्याने हात फिरवला आणि सांगितलं काका भीमसेनाबद्दलचं तुमचं वाचकी वात्सल्य किती मोठं आहे याची मला पूर्वकल्पना असल्यामुळे मी भीमसेनाच्या ऐवजी दुर्योधनानी भीमसेनाचा द्वंद्व युद्धामध्ये पराभव करण्याच्या उद्देशाने सराव करण्याकरता जो लोहाचा पुतळा करून ठेवलेला होता भीमाचा तो मी पुढे ढकलला होता तेव्हा जो नाश झालाय तो पुतळ्याचा झालेला आहे तुम्हाला ज्याच्याबद्दल अत्यंत वात्सल्य आहे तो भीम तुमच्या आनंदाने अद्याप जिवंत आहे भीमा धृतराष्ट्राच्या पायापाडी आणि त्याने भीमाला पुढे पाठवलं हो। असं नाटक केलं खरंच पाणी त्याच्या डोळ्यात कधी आलं नाही त्यावेळेला तो प्रसंग घडून आला त्याला तो प्रसंग घडून आला तो गांधारीच्या पाया पडला त्या गांधारी त्याला म्हणाली कृष्णा माझी मुलं लहान होती मूर्ख होती अज्ञानी होती आपल्या कृत्याचे परिणाम काय होईल ते त्यांना दिसत नव्हते आणि दिसले तरी पटत नव्हते पण तू त्रिकालज्ञ होतास या युद्धाचे परिणाम काय होतील हे तुला माहित होत एका वंशाचा क्षय होणार हे माहीत असताना सुद्धा तू या लोकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही युद्ध होऊ दे आणि आमच्या हयातीत आमच्या वंशाचा नाश आम्हाला पाहायला लावला हे तुझं कृत्य माझ्या दृष्टीने क्षम्य नाही मी तुला शाप देते की तुलाही तुझ्या हयातीत आपल्या डोळ्यासमोर आपल्या संपूर्ण वंशाचा संहार झाल्याचं पाहावं लागेल कृष्ण त्यावेळेला म्हणाला बाई तुम्हाला शाप दिलायस पण खरं विचारशील तर मला तो आशीर्वाद रूप झालेला आहे आजपासून छत्तीस वर्षांनी मला माझ्या वंशाचा क्षय झालेला पाहावा लागेल या तुझ्या शापामध्ये आजपासून छत्तीस वर्ष माझे पांडव पृथ्वीचं राज्य सांभाळतील हेही मला पाहावं लागेल असा आशीर्वाद लपलेला आहे तुझ्या मुलांना तेरा वर्ष राज्य करायला मिळालं माझ्या पांडवांना छत्तीस वर्ष राज्य करायला मिळेल असा आशीर्वाद दिल्याबद्दल मला अत्यंत कृतज्ञता वाटते त्यानंतर राहिला तुझा आरोप युद्ध टाळण्याचा मी प्रयत्न केला नाही मी युद्ध टाळण्याचे माझ्या परीनी प्रयत्न केलेत ऐकून पांडवांनी युद्धापासून परावृत्त होण्याच कबूल केलं असत तुझ्या मुलांची परिस्थिती काय जी मुलं आईबापाच्या ऐकण्यात नाहीत ती माझ्या ऐकण्यात असतील असं गृहित धरून मला शाप देण्यात काय अर्थ आहे पण तरी सुद्धा तू शाप दिलायस मी तुला आश्वासन देतो शाप देण्याची गरजच नाही मुळी आजपासून छत्तीस वर्षांनी मीच हा संपूर्ण नाट्यप्रयोग माझ्या हाताने गुंडाळणार आहे तू काही काळजी करू नकोस कृष्ण कुठे राज्यामध्ये गुंतलेला नव्हता सत्तेमध्ये गुंतलेला नव्हता उलट मित्रांनो गणराज्याची स्थापना कृष्णाने केली कृष्ण हा गणराज्याचा संस्थापक लोक सत्तेचा लोकसत्तात्मक राज्य पद्धतीचा सामान्य माणसाच्या राज्याचा तो संस्थापक होता असा आपल्याला दिसेल कृष्ण कुठेही गुंतलेला नव्हता कृष्ण कुठेही गुंतलेला नव्हता आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो कृष्णाने प्रतिज्ञा केली शपथ घेतली होती की रणांगणातून पळ काढला नसेल आणि आयुष्यात कधीही असत्य भाषण केलं नसेल नोक्त पूर्व मया मिथ्या कदाचन स्वैर गप्पांमध्ये सुद्धा कधीही खोटं माझ्या तोंडून निघालं नसेल तर उत्तरेच्या पोटातला होईल उत्तरेच्या पोटातला जिवंत झाला ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे पांडवांचा वंश शिल्लक राहिला पण याचा अर्थ कृष्णाने खरंच कधी खोटो भाषण केलं नाही कृष्णाने खरंच कधी रणांगणातून पळ काढला नाही कृष्ण चरित्र सांगत की खोटं बोलण्याची एकही संधी कृष्णाने सोडली नाही रणांगणातून ना पळ काढण्याचं तर त्यांनी उच्चांक मोडलेला आहे मग हा अंतरविरोध आपल्याला कसा सोडवता येईल कसं त्याचं आपल्याला निराकरण करता येईल त्याचं उत्तर देण्याचं मी आपल्याला आश्वासन दिलं होतं ते हे उत्तर इथे आहे कृष्ण सर्वात होता पण कृष्ण कुठेही नव्हता कुठेही लिंपित नसणाऱ्या माणसाला कुठलाही डाग लागत नसतो हे आपण लक्षात घ्या बँकेमध्ये जे कॅशियर लोक असतात त्यांचा मला नेहमी मच्छर वाटत असतो की मला संपूर्ण आयुष्याची कमाई म्हणून नोटांचं जेवढं बंडल पाहता सुद्धा येत नाही तेवढं हे लेखाचे रोज हाताळत असतात हाताळत नसतात एकमेकाच्या अंगावर फेकतात घे इतके लाख आहेत ठेवून घे नोंद कर मला त्यांचा मच्छर वाटतो किती बापरे किती नोटा यांना हाताळायला मिळतात लाखो रुपये अरे लाखो रुपये हे तर कर्जाऊ देतात कुठलंही तारण नसलेल्या माणसाला सुद्धा किती भाग्यवान लोक आहेत पण मला हे माहित करू शकतात त्याचं कारण त्या गठ्ठ्यापैकी एकाही नोटेमध्ये यांचं मन गुंतलेलं नसतं म्हणून कारण त्यांनाही याची काळजी असते या की यापैकी एखाद्या नोटेमध्ये आपलं मन गुंतलं तर उद्यापासून आपलं स्थान या खुर्चीवर नाही राहणार तुरुंगात राहील हे त्यांना माहीत असतं त्यामुळे लाखो रुपये हाताळणाऱ्या माणसाला जसा त्याचा दोष लागत नाही आणि लोभ लागत नाही त्याप्रमाणे सर्व स्थिरचराच्या घडामोडी सांभाळणाऱ्या या माणसाला त्याचा कुठलाही दाग लागला नाही याच कारण कुठेही आसक्त नव्हता या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात सगळ्या रंग ढंग केलेत तर अनुभव घेतलेत हे सगळं खरंच आहे पण तरी सुद्धा तो गुंतून राहिला असल्यामुळे यापैकी कुठलाही लो दोष त्याच्याकडे येत नाही हे आपण लक्षात घ्या कशा करता केले त्यांनी हे तुमच्या माझ्या करता केलं संत म्हणाले होते बालकाच्या साठी पंत हाती धरिली पाटी शिक्षक हातामध्ये पाटी धरतो आणि मोठ्या अक्षरामध्ये त्याच्यावर गिरवतो ग म भ त्याला अक्षर ओळख नसते म्हणून तो हे करत नाही आपल्याला व्हावी म्हणून तो हे करत असतो हे आपण लक्षात घ्या माझा मुलगा लहान होता त्याच्याकरता मी शिकवणी लावली मास्तरची मुद्दाम तो पहिल्याच दिवशी गेला आणि वैतागाने परत आला मला म्हणाला बाबा त्या मास्तराकडे उद्यापासून मी जाणार नाही म्हटलं का बरं रे तर म्हणत त्याला काहीच येत नाही मला एकदम मुलाचं कौतुक वाटलं मला या वयात जे सत्य कळलं नाही ते त्याला इतक्या अल्पवयात पहिल्याच दिवशी कळलं मला माझ्या मुलाबद्दल अभिमान वाटला मी त्याला विचारलं कशावरून रे तर तो म्हणाला तो मलाच विचारत होता गेल्या गेल्या दोन दोन किती दोन दोन किती असं जेव्हा शिक्षक विचारतात तेव्हा त्यांना येत नसतं म्हणून नव्हे तुम्हाला यावं यासाठी कृष्णाने हे सगळं केलं आदर्श जीवन कसं जगाव उच्च नैतिक मूल्यांची पाठराखण कशी करावी हे दाखवण्याकरता कृष्णाने केलं कृष्णाच्या सत्याची व्याख्याही सौप्तिक पर्वामध्ये त्यांनी सांगितलं होतं नोक्त पूर्व माझ्या मिथ्या स्वैरेश्वरी कदाचन सर्व भूत हितम मम सर्व भूतांचं कल्याण ज्यामध्ये आहे त्याला मी सत्य मानतो कृष्णाची व्याख्या वेगळी होती त्यामुळे सत्याचा अपलाप केल्याचा दोष त्याच्यावर येऊ शकत नाही कृष्ण सर्वत्र होता आणि कुठेही नव्हता प्रभास पट्टणामध्ये पर्व काळ ते सगळे लो गे लोक गेलेत मद्य प्यायलेत आणि मध्य खेळा खेळाखेळामध्ये एकमेकांशी भांडायला लागलेत भांड इतकं विकोपाला गेलं की त्यांनी परस्परांची हत्या केली संपूर्ण यादव सैन्य नष्ट झालं जे पांडवांना करता आलं नाही ते यादवांनीच आपसात करून दाखवलं संपूर्ण यादव वंश नष्ट झाला कृष्णाने पाहिलं आणि कृष्ण एक शब्द न बोलता आपल्या मोठ्या भावाच्या भेटी करता गेला बलरामाच्या भेटी करता गेला बलराम एका झाडाला टेकून उभा होता कृष्णाकडे एकटक पाहात कृष्ण गेला त्यांनी झालेला वृत्तांत बलरामाला सांगितला बलरामाला नमस्कार केला बलरामाने निर्विकारपणे ती बातमी ऐकली कृष्णाकडे पाहत असतानाच त्याच्या अस्तित्वातून एक शेष बाहेर पडला सरसरत अरण्यामध्ये निघून गेला आणि बलरामाचा देह जमिनीवर कोसळला कृष्णाने पुन्हा एकदा प्रणाम केला आणि कृष्ण परतला त्यानंतर कोणालाही न भेटता कृष्ण अरण्यामध्ये चालत राहिला कृष्ण चालत राहिला एक झाड पाहिलं त्या ठिकाणी कृष्ण थांबला त्या झाडाला टेकून बसला एक गुडघा त्यांनी उभा केला त्याच्यावर दुसरा पाय आडवा धरला हात छातीशी बांधलेत आणि कृष्णाने डोळे मिटलेत कृष्णाचा तलवा उघडा दिसला एका व्याधाला आणि तो तलव्याचा आकार त्याला एखाद्या हरणाच्या चेहऱ्यासारखा दिसला हरिण असावा असं समजून त्या यक्कश्चित व्याधानी एक बाण मारला तो कृष्णाच्या तळपायामध्ये घुसला आणि संपूर्ण सृष्टीचं सूत्रचालन करणारा हा महापुरुष एकदम गतप्राण झाला कृष्णाने आयुष्यामध्ये किती खेळ केलेत किती पराक्रम केलेत किती कंटकांचं पारिपत्य केलं किती बलाध्य आणि अहंकारी अशा उन्मत्त राक्षस तुल्य अशा लोकांचा त्यांनी विनाश घडवून आणला यापैकी कुणालाही त्यांनी आपला वध करण्याचं श्रेय मिळू दिलं नाही जन्म त्याचा तुरुंगात झाला आणि अंत अरण्यात अशा एका निर्जन ठिकाणी एका यशित व्याधाच्या हस्ते झाला कृष्णाने आपली सामान्यपणाची जी भूमिका होती जीवनाच्याच बाबतीत नव्हे जन्ममृत्यूच्याही बाबतीत खरी करून दाखवली कुठेही गुंतलेला नव्हता सगळ्या जगाकडे एक वार पाहिलं डोळे मिटून घेतलेत आणि कृष्णाने समाधी लावली समाधीस्थ असणाऱ्या अवस्थेमध्ये व्याधाचा बाण त्याच्या पायांना लागला आणि कृष्णाचा अवतार समाप्त झाला मित्रांनो जन्मापासून तो मृत्यूपर्यंत किती प्रसंग किती खेळ किती पराक्रम किती दैद्यप्रमाण अशा रीतीची वीर कृत्य कृष्णाच्या आयुष्यामध्ये प्रगट झालेली आहे प्रत्येक कृत्य एका महाकाव्याचा विषय बनावं इतकं प्रभावी आहे त्याचा जन्म आणि त्याचा मृत्यूसुद्धा तितकाच प्रभावी आहे कृष्णाच्या जन्मामुळे कंसाच्या छातीमध्ये धडके उत्पन्न झाली असेल पण तुम्हा माझ्या सर्वसामान्य माणसांना तुमच्या माझ्यासारख्या एकदम दिलासा वाटला एक एक कृत्य असं स्फूर्तीदायक होतं आणि त्यामुळे कृष्णाच्या हयातीमध्येच त्याच्यामध्ये तरेतरे त्याच्याबद्दल तर तरे तरे दंतकथा उत्पन्न झाल्यात त्या दंतकथांचंच एक वेगळं कृष्णायन झालं आणि हजारो वर्षांपासून ते लोकांमध्ये लोकप्रिय ठरलं असं आपल्याला दिसेल आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये केलेल्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या कृत्यांमुळे ज्यांनी संपूर्ण त्रैलोक्याला प्रभावित करून टाकलं आणि आपल्या मृत्यूनी अत्यंत दिव्यशा रीतीच्या अनासक्त मृत्यूनी ज्यांनी संपूर्ण द्यावा पृथ्वीला आपल्या प्रकाशाने प्रसारून टाकलं असा महापुरुष भगवान कृष्णाच्या नंतर तुमच्या माझ्या इतिहासामध्ये दुसरा झाला नाही वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देव की परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू